नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण पर्यावरण हा जो विषय आहे हा विषय आज आपण पी वाय क्यूच्या माध्यमातून कवर करणार आहोत आपण एक राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी एक सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आपण विषयानुसार एक दिवस एक विषय याप्रमाणे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीचे प्रत्येक विषयाचे पी वाय क्यू आपण घेत आहोत पी वाय क्यूचे एक सिरीजच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण भूगोल इतिहास त्यानंतर राज्यशास्त्र अर्थशास्त्र सायन्समधील फिजिक्स सॉरी केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि फक्त आता आपले पर्यावरण आणि फिजिक्सचे जे काही पी क्यू आहे ते राहिलेले आहे तर ते आज आपण पर्यावरणाचे कवर करणार आहोत मग एक शेवटचा आपला सब्जेक्ट राहील तो म्हणजे फिजिक्स तर फिजिक्सचे सुद्धा आपले पी वाय क्यू लवकरात लवकर, लवकर कम्प्लीट होऊन जातील सर्वांना गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला पटकन जॉईन व्हायचं आहे बघा पर्यावरणाचे पी क्यूचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत ठीक आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे आता आपण सुरुवात करूया बघा आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन आहे ते सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवा कारण यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग फाउंडेशन बॅचेस जे आहे कंबाईनसाठी राज्यसेवेसाठी त्या दहा जूनपासून सुरू करणार आहोत दहा जून ते पंधरा जून या दरम्यान या बॅचेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता प्री आणि मेशा तयारीसाठी तर पर्यावरणाचे जे काही पी आहेत आहे ते आता आपण बघूया ठीके तर परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कोणी केलेली आहे क्रेप्स एड वार्था टेलर आणि ओडम तर जी काही ठीक ठीके कशाची व्याख्या विचारलेली आपल्याला परिस्थि परिसंस्थेची व्याख्या विचारलेली आहे तर परिसंस्थाची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थिती की आहे तर अशी व्याख्या कोणी केलेली आहे चला सांगा बघ आता एखादी परिसंस्था म्हणजे काय असते ठीक आहे परिसंस्थेच्या वेगवेगळ्या व्याख्या करण्यात आलेल्या परिसंस्थेच्या वेगवेगळ्या डेफिनेशन देण्यात आहे परिसंस्था हा शब्द कोणी दिला काय दिला हे आता आपण सगळंच बघणार आहोत मग आता परिसंस्था नेमकं काय आहे तर परिसंस्था म्हटलं की आपल्याला आपल्या आजूबाजूला अजैविक घटक आणि जैविक घटक बघायला मिळतात आता सर हे अजैविक घटक म्हणजे काय असतं तर अजैविक घटक तीन प्रकारचे असतात भौतिक असेंद्रिय आणि सेंद्रिय आता अजैविक घटकामध्ये जर आपण बघितलं तर तापमान ज्याच्यामध्ये जीवन आहे अशा घटकाला आपण अजैविक घटक म्हणतो आणि ज्याच्यामध्ये जीवन आहे त्या घटकाला आपण जैविक घटक म्हणतो मग आपण जर बघितलं तर अजैविक घटकामध्ये जे भौतिक घटक आहे तापमान हवेतील आर्द्रता प्रकाश वातावरणाचा दाब हे सगळे भौतिक अजैविक घटक आहे असेंद्रिय पदार्थ जे आहे असेंद्रिय अजैविक घटक जर म्हटलं तर पाणी घ्या ऑक्सिजन घ्या कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन सगळे वायू असेंद्रिय अजैविक घटकामध्ये येणार आणि सेंद्रिय पदार्थ जसं की प्रथिने कर्बोदके स्निग्ध पदार्थ आपण जर बघितलं तर जैविक घटकापासून हे तयार झालेले आहे पण तरी पण हे अजैविक घटकामध्ये येतात कारण त्यामध्ये जीव नसतो बरोबर मग आपल्या आजूबाजूला जैविक घटक पण आहे जसे की उत्पादक उत्पादक म्हणजे हिरव्या जे वनस्पती आहेत त्यांना आपण उत्पादक म्हणतो ते आपल्यासाठी अन्न तयार करतात ज्वारी बाजरी गहू त्यानंतर भक्षक भक्षक म्हणजे आपण आहोत प्राणी जे उत्पादकांनी निर्माण केलेला आहे त्यावर अवलंबून असणारे जे असतात ते भक्षक असतात आणि मग समजून घ्या आपण एक ऍपल घेतलं ऍपल खाल्लं सगळे आजूबाजूने खाल्लं आणि मधला जो पार्ट उरलेला असतो त्याचा बियाचा तो आपण टाकून दिला तर ते त्याचं त्याला कुजवण्याचं काम किंवा त्याला जमिनीमध्ये परत मिळवण्याचं काम जे घटक करतात त्यांना विघटक म्हटलं जातं तर परिसंस्था म्हणजे काय असते तर या अजैविक घटक आणि जैविक घटक यांचा जो अभ्यास केला जातो तो, तो कशामध्ये केला जातो तर परिसंस्थेमध्ये केला जातो इकॉलॉजीमध्ये केला जातो ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात आहे इकॉलॉजी म्हणजे काय तर जैविक आणि अजैविक घटकाचा जो अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं तर त्याला म्हटलं तर इकॉलॉजी त्याला काय म्हटलं तर मित्रांनो त्याला म्हटलं तर इकॉलॉजी तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मग आता याविषयी मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणार आहे आता इकॉलॉजी म्हणजे सजीवांचा जैविक आणि अजैविक घटकांचा जो काही परस्पर संबंध येतो त्या संबंधाचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी म्हणजे परिसंस्था मग आपण जर बघितलं तर ओडम नावाचा शास्त्रज्ञ होता तर त्याने परिसंस्थेची जी व्याख्या आहे ती काय केली पर्यावरणशास्त्र म्हणजे परिसंस्थेची रचना आणि कार्य यांचा अभ्यास अशी व्याख्या ओडम यांनी केलेली आहे आणि ओडम यांनाच पर्यावरण शास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं ठीक आहे तर आपण जर बघितलं परिसंस्थेची रचना आणि कार्य याविषयीची जी व्याख्या आहे ती ओडम नावाच्या शास्त्रज्ञाने केलेली आहे परिसंस्थेची रचना आणि तिचा कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थिती की अशा प्रकारची जी व्याख्या आहे ती ओडम या शास्त्रज्ञांनी केलेली आहे ठीक आहे आता परिसंस्था हा शब्द कोणी दिला त्याचा वापर कोणी केला हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परिसंस्थेला इकोलॉजी म्हटलं आता आणि इकोलॉजी हा शब्द वापरणारा पहिला माणूस आहे रिटर आणि त्याची डेफिनेशन बनवणारा म्हणजे इकोलॉजी मीन्स काय व्हॉट इज इकॉलॉजी याची डेफिनेशन बनवणारा व्यक्ती आहे अर्नेस ठेकल आहे याची डेफिनेशन बनवणारा व्यक्ती कोण आहे अर्नेस्ट ठेकल आणि तुम्हाला अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की भारतातील पर्यावरण पर्यावरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं रामदेव मिश्रा तर आपल्याला जो पहिला पॉइंट होता त्यामधून हे काही पॉइंट लक्षात ठेवायचे आहे तर कोणकोणते पॉइंट लक्षात ठेवायचे परिसंस्था म्हणजे काय तर जे काही अजैविक घटक आहे अजैविक घटक आहे यांचा एकमेकांशी परस्पर संबंध येतो जसं की आपण जीवन जगताना आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे तर याचा जो अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं तर परिसंस्था इकॉलॉजी म्हटलं जातं आणि परिसंस्थेची व्याख्या जसे की परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थिती किंवा पर्यावरणशास्त्र म्हणजे परिसंस्थेची रचना आणि कार्य यांचा अभ्यास तर अशी जी व्याख्या दिलेली आहे ती ओडम या शास्त्रज्ञांनी केलेली आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये तर या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचा परिसंस्था हा शब्द वापरणारा पहिला माणूस रिटर परिसंस्थेची व्याख्या देणारा पहिला माणूस अर्नेस्ट हेकल आणि आपण जर बघितलं तर आधुनिक पर्यावरण शास्त्राचे जनक आहे ओडम आणि भारतातील पर्यावरणशास्त्राचे जनक आहे रामदेव मिश्रा तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेलो आहे बघा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जो काही प्रसिद्ध अहवाल होता ब्रुटलँड अहवाल तर त्याचं शीर्षक काय होतं आपले पर्यावरण आपले समान भविष्य शाश्वत विकास आपला एक उपग्रह पृथ्वी हे <laughs> बघा आता आपल्याला इथं क्वेश्चन जे आहे तर ते चुकले तरी चालेल आता आपले चार जून ची तयारी तोंडावर आलेली आहे त्यासाठी आपल्याला नवीन ज्ञान ग्रहण करायचं आहे जे आजपर्यंत तुम्ही शिकलेले नाही मग आता हा जर क्वेश्चन चुकला तर मग तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे पवन सर पण जो मागचा क्वेश्चन चुकला जो तुम्ही याच्यापूर्वी कधी बघितलंच नसेल तो जर चुकला असेल तर मग वाईट वाटायची गरज नाही आता हा जर क्वेश्चन चुकला तर वाईट का वाटलं पाहिजे कारण इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे घेतला होता बघा इकॉनॉमिक्सचं लेक्चर मग जर तुम्ही ओपन करून बघितलं तर त्यामध्ये जो काही ब्रुटलँड अव आले त्याविषयी मी प्रश्न घेतलेला आहे तर अवर कॉमन फ्युचर असं त्याचं उत्तर असणार आहे आपले समान भविष्य ब्रुटलँड हा वॉलचं शीर्षक काय होतं अवर कॉमन फ्युचर आणि त्याला मराठीत म्हटलं जाईल आपले समान भविष्य पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस काय म्हटलं जातं अन्न साखळी असते अन्नसाखळी माहिती ना काय आहे तर समजून घ्या हरिण गवता गवत असतं गवतावर हरिण जगतं हरणावर वाघ जगतो तर याला काय म्हंटलं जातं अन्नसाखळी म्हटलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नसाखळ्या असतात मग अन्नसाखळीमध्ये काय होतं की गवतावर जर आपण काय केलं औषध मारलं तर ते औषध काही त्या गवताच्या आतमध्ये चाललं जातं आणि गवत हरणाने खाल्लं म्हणून त्या हरणाच्या आतमध्ये चालल्या जातं आणि हरणाला वाघाने खाल्ल्यामुळे ते वाघाच्या आतमध्ये त्या गोष्टी चालल्या जातात तर त्या संकल्पनेला काय म्हटलं जातं हे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तर अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग वाढ होण्यास डॅडॅश असं म्हटलं जातं तर आता इथं आपण काही गोष्टी बघूया जसं की तीन मेन संकल्पना आहे ठीक आहे जैव संचयन जैव एकत्रीकरण जैव विस्तृतीकरण ठीक आहे बायो अॅक्युमिनेशन त्यानंतर बायो कॉन्सन्ट्रेशन आणि त्यानंतर बायोमॅग्निफिकेशन ठीक आहे तर या तीन संकल्पना आहे आता आपण त्या व्यवस्थितपणे अभ्यासूया आता बायो ॲक्युमि ॲक्युमिनेशन म्हणजे जैवसंचयन म्हणजे काय तर विशिष्ट सजीवामध्ये हा शब्द महत्वाचा आहे विशिष्ट सजीवामध्ये आता विशिष्ट सजीव म्हणजे कोण हरिण घ्या ससा घ्या वाघ घ्या किंवा तुम्ही मी घ्या ठीक आहे विशिष्ट सजीवामध्ये प्रदूषक जर जमत असेल म्हणजे विशिष्ट जीवामध्ये एखादा विषारी पदार्थ जर आपल्या शरीरामध्ये जर जमा होत असेल ठीक आहे तर त्याला काय म्हंटलं जातं त्याला बायो बायोअक्युमिनेशन म्हटलं जातं किंवा बायो बायोअक्युमिनेशन म्हटलं जातं आणि मग हा पदार्थ हवेच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून किंवा जमिनीच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जमू शकतो फॉर एक्झाम्पल की तुम्ही काय करता की आपण जे काही अन्न जेवतो तर अन्न अन्नावर समजून घ्या समजून घ्या आपण ज्वारीची भाकर खाल्ली तर ज्वारीवर औषधाची फवारणी केलेली किंवा औषधाची फवारणी सगळ्यात जास्त कशावर के केली जाते जो पालेभाज्या असतो किंवा जो भाजीपाला असतो समजून घ्या कोबी घेतला आपण तर त्या कोबीवर खूप सारा औषध मारलेला असतं आपण त्या कोबीची भाजी खाल्ली तर आपल्या अंगामध्ये त्यावरील जे औषध मारलेलं आहे त्याचे काही कण आपल्या शरीरामध्ये जमा होतात त्याला काय म्हटलं जाईल तर बायो बायोआक्युमिनेशन म्हटलं जाईल जैवसंचयन म्हटलं जाईल आता आपण जर बघितलं तर विशिष्ट सजीवामध्ये प्रदूषकाचं जमणं ठीक आहे याला काय म्हंटलं जातं बायो अॅक्युमिनेशन आता फक्त फक्त आणि हे कशामुळे होत असतं हवा पाणी जमीन हवाच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून आणि जमिनीच्या माध्यमातून जर विशिष्ट असं प्रदूषक किंवा विषारी विष म्हणूया आपण त्याला ते जर टॉक्सिक पदार्थ म्हणूया आपण त्याला तर ते जर आपल्या शरीरात जमत असेल तर त्याला आपण बायो अॅक्युमिनेशन म्हणतो जैवसंचयन म्हणतो बायो कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे विशिष्ट सजीवाच्या आतमध्ये एखादा विषारी पदार्थ जमा होत असेल तर त्याला बायो कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं फक्त बायो कॉन्सन्ट्रेशन कशामुळे होतं तर फक्त आणि पाण्यामुळे जर एखादा पदार्थ आपल्या शरीरामध्ये कंटिन्यू जमा होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं बायो कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं इथं तिन्ही पदार्थमुळे जर जमा होत असेल आपल्या शरीरामध्ये एखादा विषारी घटक तर त्याला बायो अॅक्युमिनेशन म्हटलं जाईल जैवसंचयन आणि जैव एकत्रीकरण म्हणजे काय तर हे पा फक्त आणि फक्त पाण्याच्या माध्यमातून जर आपल्या शरीरामध्ये एखादा पदार्थ जमा होत असेल तर त्याला बायो कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जाईल आणि बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय तर संपूर्ण पोषण पातळीमध्ये जर एखादा विषारी पदार्थ जमा होत असेल किंवा एखाद्या विषारी प्रदूषकाचं हस्तांतरण होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं बायोमॅग्निफिकेशन म्हटलं जातं जसं की आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल सांगता येईल पारा त्यानंतर डी टी डायक्लोरो डायफिनाईल ट्रायक्लोरो हिथेन त्यानंतर पी सी बी पॉली क्लोरिनेटेड फिनॉलिन तर हे जे गोष्टी आहे तर या काय होत असतात तर आपण जर आव भाजीपाल्यावर मारलं तर भाजीपाला खाणारी व्यक्ती म्हणजे आपल्या शरीरात आपल्याला जर वाघाने चुकून खाल्लं तर मग वाघाच्या शरीरात अन्न तर अशा प्रकारे अन्नसाखळीमध्ये या गोष्टी जमा होत असतात तर त्याला काय म्हटलं तर बायोमॅग्निफिकेशन म्हटलं जातं मग आपल्याला जो प्रश्न विचारला होता अन्नसाखळीमधील प्रत्येक स्तरावर वरील हा प्रश्न होता मग इथं जर आपण बघितलं तर बायोमॅग्निफिकेशन आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे ठीक पर ला आहे पर्याय क्रमांक दोन बायोमॅग्निफिकेशन आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे आय होप तुम्हाला समजलं असतील आता बायो कॉन्सन्ट्रेशन येणार नाही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बायो अॅक्युमिनेशन येणार नाही यानंतर आता बघा परपोषी जीवांमधील मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मु, द्रव्यतील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करताना जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषी जीवांना काय म्हटलं जात तर बघा आपण जर इथं बघितलं तर, तर काही जे घटक का असतात काही जे सूक्ष्म जीव काही जीवाणू जे जी असतात ते काय करत असतात तर ते विल्हेवाट लावायची कामं करत असतात मग हा विल्हेवाट अन्नाची विल्हेवाट लावण्याचं काम करत असतात जर तुम्ही एखादा ॲपल घेतलं आणि त्याला तसंच ठेवलं आणि त्याच्यावर काहीच प्रक्रिया झाली नाही तर ती गोष्ट पृथ्वीवर तशीच साचून राहिली असती मग त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे ते ॲप्पल एक ना एक दिवस खराब होणार आहे एखादा आंबा घेतला किंवा एखादं तुमचं जेवण घेतलं तर ते काही दिवसानंतर खराब होणारच आहे मग तो खराब करणारा जो घटक असतो तो कोणता असतो तर तो असतो मित्रांनो विघटक कोणता असतो विघटक विघटक काय करतो तर विघटक विल्हेवाट लावण्याचं काम करत असतो तर जैविक घटकामध्ये तीन प्रकारचे घटक महत्वाचे उत्पादक भक्षक आणि विघटक मग आता आपण जर बघितलं तर उत्पादक काय करतात मित्रांनो तर उत्पादक जे आहे तर समजून घ्या हिरव्या वनस्पती ज्या आहे हरित वनस्पती त्या प्रकाश संश्लेषण करतात आणि आपण जर बघितलं तर त्याच्या माध्यमातून त्या अन्न तयार करतात आणि त्या काय करत असतात तर त्या अन्नाची निर्मिती करत असतात आणि ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचवत असतात मग आपण कोण आहोत तर आपण भक्षक आहोत उत्पादकांनी तयार केलेले जे अन्न आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं मग आपण त्याला खाऊन काय करत असतो तर त्यावर जगण्याचं काम करत असतो मग ब भक्षक जे असतात ते काही प्रकारचे असतात जसं की शाकाहारी भक्षक असतात ते फक्त उत्पादकांना खाऊनच जगतात ठीक आहे त्यानंतर मांसाहारी भक्षक असतात मांसाहारी भक्षक कोण असतात तर बघा आपण शाकाहारी भक्षक आहोत आता आपण शाकाहारी पण आहोत मांसाहारी पण आहोत पण आता समजून घ्या की एखादा ससा आहे ससा फक्त गवत खाऊन जगतो म्हणजे ससा कोण असणार शाकाहारी भक्षक असणार पण त्या सशाला खाणारा जो लांडगा किंवा कोला असेल तो मांसाहारी भक्षक असतो कारण तो जे प्राथमिक भक्षक असतात त्यांची शिकार करून त्यांना खाऊन जगत असतात म्हणजे शाकाहारी भक्षकांना खाऊन जगत असतात ते असतात मांसाहारी भक्षक आणि काही मिश्रहारी भक्षक असतात म्हणजे आपल्यासारखे आपण व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे हॉटेल आपल्याकडे उपस्थ उपलब्ध आहेत का उपलब्ध आहेत तर आपण दोन्ही प्रकारचं अन्न खात असतो ठीक आहे आणि विघटक काय करत असतात मग भक्षकांनी खाल्लेलं जे अन्न आहे ते समजून घ्या उरलं आणि उत्पादकांनी तयार केलेलं अन्न जर तसंच राहिलं त्याला भक्षकांनी खाल्लं नाही तर त्याची विल्हेवाट लावण्याचं काम कोण करत असतं तर विघटक करत असतात तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे विघटक यानंतर पुढे जाऊया पुढील प्रश्न बघूया काय आहे तर जोड्या लावायच्या आहे आपल्याला एकीकडे प्राण्याच्या जाती दिलेल्या आहे आणि दुसरीकडे त्यांचं महत्व दिलेलं आहे आणि त्याच्या आपल्याला योग्य त्या जोड्या जुळवायच्या आहे चला जोड्या जुळवा सर्वांनी प्राण्याच्या जाती आणि त्यांचं महत्व आता हे अन्न साखळी वर प्रश्न आहे खरं जर बघितलं तर इथं ता हा जो प्रश्न असणार आहे हा अन्न अन्न साखळीशी संबंधित असणार आहे आणि अन्न साखळी ही असायलाच हवी जर अन्न साखळी नसेल तर मग आपल्या त्या पर्यावरणासाठी परिसंस्थेसाठी ही घातक गोष्ट आहे ठीक आहे मग आपण जर इथं बघितलं तर आपण एक एक गोष्ट बघूया आता उंदरापासून संरक्षण आपल्याला कोण देतं तर साप जो आहे तो आपल्याला उंदरापासून वाचवतो जमिनीला सुपीक बनवण्याचं काम कोण करतं तर गांडूळ खत तुम्ही ऐकलंच असेल गांडूळ खत काय करतं जमिनीला सुपीक करण्याचं काम करतं त्यानंतर आपण जर बघितलं तर याच्यावरूनच आपलं उत्तर येऊ शकतं बीचं चार मग बीचं चार जर बघितलं तर एक पर्याय कॅन्सल होतो त्यानंतर जर बघितलं तर डीचं तीन डीचं तीन कुठे आहे मित्रांनो तर पहिल्या पर्यायामध्ये आहे म्हणजे पहिला पर्याय आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर कीटक काय करतात तर ए एचं आपलं दोन असणारे कीटक काय करतात तर पीक परागकन वाहक करतात समजून घ्या एखादं फुलपाखरू आहे तर फुलपाखरू काय करतं किंवा एखादी मधमाशी आहे तर मधमाशी काय करते जे काही फुलातून जो काही रस जो आहे मध जो आहे तो काढण्याचं काम करते पण त्याचबरोबर काय होतं ते तिच्या पायाला चिटकणारे जे काही बी असतात त्या फुलामधले तर ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात आणि मग त्यामुळं बरे बऱ्याचशा झाडांची निर्मिती होते आणि बेडूक काय करतो तर बेडूक हा कीटकांना खाण्याचं काम करतो तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे यानंतर पुढे जाऊया आता हे सगळं अन्न साखळीवर डिपेंड असतं बघा अन्न साखळी कशाप्रकारे असते तर इतरली जर अन्न साखळी आपण बघितली तर काही वनस्पती उगलेले आहे या वनस्पतीला खाणारा हा मासा आहे या माशाला खाणारा हा मगर आहे तर अशा प्रकारे ही अन्नसाखळी आपल्याला बघायला मिळते आणि हा जो कीटक आहे तर हा कीटक काय करतो फुलावर जातो आणि फुलातून जे काही परागकण आहे ते एकाच ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करतो यानंतर पुढचा प्रश्न आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पाण्याऐवजी कांचनाची पाने अधिक प्रमाणात दिली जातात तर आपट्याचं पानं आणि कांचनाची पानं याचा आपल्याला कम कंपॅरिझन करायला सांगितलेलं आहे तर आकाराने लहान असतात आपट्याच्या पानापेक्षा कांचनाची पाने आकाराने लहान असतात आणि प्र स्पर्शास वृक्ष असतात तर कोणती विधानं बरोबर आहे तर असा हो जर प्रश्न आला आणि जर तुम्हाला उत्तर माहीतच नाही तर मग उत्तर दिलं नाही तरी चालेल कारण आपट्याचं पान आणि कांचनाचं पान एखाद्याला माहितच नसेल की कांचन वृक्ष काय तर मग तुम्हाला काय होईल तुमचं उत्तर चुकून राहील आपण जर बघितलं तर आपट्याच्या आपट्या आपट्याचं जे झाड असतं तर दसऱ्याच्या दिवशी या आपट्याच्या आप झाडाचं एक विशिष्ट महत्व असतं आपण ते आपट्याच्या झाडाची जी काही पानं असतात त्याला काय म्हटलं म्हणत असतो सोनं काय म्हणत असतो सोनं घ्या बरोबर मग हे जे सोनं आपण एकमेकांना देतो तर ते आपट्याच्या झाडाची आजकाल कमी पडते तर कमी पडते म्हणून तिथे एक दुसऱ्या झाडाची पानं दिली जातात ते आहे कांचानाचं झाड मग हे जे कांचानाच्या झाडाची पाने असतात ही आपट्याच्या झाडापेक्षा मोठी असतात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपट्याच्या झाडाची पानं वृक्ष असतात म्हणजे खरबुडीत असतात ठीक आहे मऊ नसतात ती पण ही जी कांचनाची पानं असतात ती मऊ असतात म्हणजे इथं जर आपण बघितलं ती दोन्ही विधानं कशी आहे चुकीची आहे म्हणजे इथं दोन्हीही नाही कोणतंच विधान बरोबर नाही ठीक आहे योग्य नाही पर्याय क्रमांक चार उत्तर येणार त्यानंतर दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश काय म्हणून ओळखला जातो इको झोन इकोपॉज त्यानंतर इकोटोन इकोटाईप बरोबर माहीत नाही तर सोडून दिला तरी चालेल असा जो प्रश्न आहे जे तुम्हाला बघा इथं अटेम्प मी तुम्हाला सांगतो पेपर कसाही असू द्या अटेम्प जो सेफ अटेम्प असणार असायला पाहिजे म्हणजे खूपच जास्त नाही खूपच कमी नाही ऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान अटेम्प करायचा आहे तुम्हाला ठीक आहे जर आणि जे येतं त्याला जास्त प्रेफरन्स द्या कारण आजकाल काय होऊ लागलं की मुलं खूप अटेम्प करतात आणि त्यांच्यामध्येच निगेटिव्ह मध्ये खूप जातात ठीक आहे तर एक पंच्याऐंशी पर्यंत अटेम्प्ट करा जास्त खूपच जास्त डायरेक्ट शंभरपैकी शंभरही करून येऊ नका आणि खूपच कमी एक सत्तर पंच्याहत्तर असंही करून येऊ नका एक पंच्याऐंशी पर्यंत अटेम योग्य राहील सगळ्यांचा बघा आता आपण जर बघितलं तर दोन लगतच्या समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश विचारलेला आहे म्हणजे यांनी ट्रान्झिशनल झोन विचारलेला आहे मग आपण जर बघितलं तर हा एक जमिनीचा प्रदेश आहे हा कोणता प्रदेश आहे हा जमिनीचा प्रदेश आहे आणि हा कोणता प्रदेश आहे हा एक पाण्याचा प्रदेश बरोबर ही जमीन आहे हे पाणी आहे बरोबर मग आपण जर बघितलं तर प्रॉपर जमीन आपल्याला कुठपर्यंत दिसती तर प्रॉपर जमीन जर आपण बघितलं तर इथपर्यंत प्रॉपर जमीन आहे ठीक आहे आणि पाणी प्रॉपर कुठपर्यंत बघायला मिळतं इथपर्यंत प्रॉपर पाणी आहे मग इथपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी जमिनीचा भाग आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे आता इथं तुम्ही म्हणणार सर पाण्याखाली जमीन आहे पण मी एकाशाशी बाबतीत बोलतो तर परिसंस्थेच्या बाबतीत बोलतोय ठीक आहे इकोसिस्टमच्या बाबतीत बोलतो मग आपल्याला जमिनीवरील जीवन मी याला शब्द वापरेल जमिनीवरील जीवन जमिनीवरील जीवन आणि आपल्याला अजून एक शब्द वापरावा लागेल पाण्याखालील जीवन काय शब्द वापरावा लागेल पाण्याखालील जीवन पाण्याखालील जीवन मग आपण जर बघितलं मित्रांनो जमिनीवरील जीवन आपल्याला कुठपर्यंत आढळतं इथपर्यंत आढळतं ठीक आहे जमिनीवर जे काही प्राणी वगैरे असणार ते आपल्याला या पॉइंट पर्यंत आढळणार आणि इथपर्यंत जर आपण बघितलं तर मासे वगैरे ते जास्त काळापर्यंत पण येत नाही ते आपल्याला पाण्याखाली इथपर्यंत आढळणार पण हा जो एरिया आहे यामध्ये आपल्याला बरेचसे उभयचर प्राणी आढळणार उभयचर म्हणजे तिथं कासव बघायला मिळणार ते कधी पाण्यात राहतं कधी जमिनीवर राहतं तिथं आपल्याला बेडूक बघायला मिळणार तिथे आपल्याला मगर बघायला मिळणार तिथे आपल्याला वेगवेगळे पक्षी बघायला मिळणार तिथे आपल्याला काही पाण्यातच्या शेजारी उगणाऱ्या वनस्पती बघायला मिळणार मग आपण जर बघितलं तर लँड इकोसिस्टम हा आणि ॲक्वेटिक इकोसिस्टम हे वेगवेगळे असून हे ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथं एक विशिष्ट प्रदेश तयार होतो त्याला काय म्हटलं तर इकोटोन म्हटलं तर आता इकोटोन काय असतो इकोटोन मध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर जमिनीवर आढळणारे वृक्ष प्राणी हे तुम्हाला इथे थी। आढळतील त्याचबरोबर पाण्यामध्ये आढळणारे जे काही वृक्ष प्राणी वनस्पती जे काही पाण्यातील जीवन आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल म्हणून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे इकोटोन जो असतो म्हणजे इकोटोन जर आपण बघितला तर हा जो प्रदेश असणार आहे हा प्रदेश बाकीच्या प्रदेशापेक्षा जास्त संपन्न असतो जीवांच्या बाबतीत प्राण्यांच्या बाबतीत वनस्पतीच्या बाबतीत तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण समजून घ्या जमिनीवर पन्नास जीव आहेत पाण्यामध्ये पन्नास जीव आहेत आणि हे दोन्ही या ठिकाणी आहेत तर इथलं जीवन शंभर इतकं होऊन जाणार बरोबर म्हणजे हे दोन्ही इथं आढळणार आणि मग अशा प्रकारे जर आपण बघितलं तर इथं जर आपण बघितलं त्याला काय म्हटलं जाईल एकोटोन म्हटलं जाईल काय म्हंटलं जाईल एकोटोन म्हटलं जाईल तर हे तुम्हाला पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे इकोटोन काय आहे तर दोन परिसंस्थांच्या दरम्यानचा प्रदेश मग मित्रांनो आता जर दोन परिसंस्थांच्या दरम्यानचा प्रदेश आहे तर आता समजून घ्या की आपण पाण्यातून बाहेर आलो ठीक आहे आणि जमिनीवरून आपण खाली चाललो तर इथं हा जो प्रदेश असणार हा थोडा दलदलीचा प्रदेश असणार कसा दलदल असणारा प्रदेश असणार आणि आपण त्याला काय म्हणणार इकोटोन म्हणणार बरोबर तर इकोटोन आपल्याला इकोटोनचा जो इम्पॅक्ट आहे प्रॉपर जमीन कुठून लागते ते ठिकाण आणि प्रॉपर पाणी जिथे सुरू होतं ते ठिकाण जर आपण बघितलं या दलदलीच्या प्रदेशाव्यतिरिक्त तर ज्या ठिकाणी आपल्याला हा दलदलीचा प्रदेश संपन्न आणि फक्त आणि फक्त जमिनीवरील जीवन बघायला मिळेल त्याला काय म्हटलं जाईल त्या ठिकाणाला एज इफेक्ट म्हटलं जाईल एज इफेक्ट काय असतं तर इकोटोनच्या ज्या बाउंड्री असतात इकोटोनच्या बाउंड्रीवर आपल्याला इकोटोनमधील वैशिष्ट्य आढळत नाही म्हणजे पाण्यातील वनस्पती प्राणी उभयचर प्राणी याच्या इकडे आपल्याला आढळणार नाही आणि पाण्यामध्ये या बाउंड्रीच्या इकडे जमिनीवरील प्राणी जे आहे ते इतकं सुद्धा आतमध्ये जाणार नाही मग ती जी बाउंड्री असते त्याला एज इफेक्ट म्हणून ओळखलं जातं एज इफेक्ट काय असतो ते इकोटोनच्या ज्या बाउंड्री असतात त्याला एज इफेक्ट म्हटलं जातं तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो पुढील प्रश्न बघूया वस्तीस्थान नष्ट होणे हे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते म्हणजे एखाद्या प्राण्याचं एखाद्या वनस्पतीचं घर नष्ट होणं हे कशामुळे होऊ शकतं निर्वणी म्हणजे वनांचं वनांना तोडण्यामुळं त्यानंतर दलदलीचे पुन प्राप प्रापण करणं म्हणजे दलदलीचा एरिया जो आहे त्या त्याच्यामध्ये भरती वगैरे टाकून तिथे बिल्डिंग वगैरे बांधणं त्यानंतर जमिनीच्या वापरात होणारे बदल आणि उदरनिर्वाह शेती शेती केल्यामुळे युपीएससीचा पेपर बघा यावेळेस जे प्रश्न होते तर प्रश्न मी तुम्हाला दोन याच्यात सांगल समजून घ्या की हा जो आपला प्रश्न आहे हा एक पार्ट होता ठीक आहे युपीएससी चा पेपरचं या वेळेस वैशिष्ट्य काय होतं हा प्रश्न आहे हा एक पार्ट होता आणि प्रश्नाचा दुसरा पार्ट असतो आकालचा जे आपले पर्याय असतात मग आता हा जो वरचा पार्ट होता हा सोपा होता ठीके हा जो वरचा पार्ट होता हा सोपा आणि मध्यम प्रकारचे प्रश्न होते ठीक आहे म्हणजे आपण प्रश्नाची डेप जर बघितली ती सोपी आणि मध्यम प्रकारची होती मग खालचा जो पर्यायाचा पार्ट होता तो खूपच अवघड होता तो खूपच काय होता अवघड होता कारण त्यांनी काय सांगितलं होतं तरी तर त्यांनी काय दिलं होतं आता आपल्याला काही पर्याय इलिमिनेट करू शकतो इलिमिनेशन मेथडने आपण उत्तर काढू शकतो ठीक आहे शेती केल्याने कुणाचा असा हे नष्ट होत नाही ठीक आहे उदरनिर्वाहासाठी शेती केल्याने कुणाचा काय नष्ट होत नाही प्राण्यांचा अधिवास नष्ट होत नाही कारण ऑलरेडी शेत तयार असतं आणि त्यावरच आपण शेती करतो त्यामुळे कोणाचा अधिवास नष्ट होत नाही पण दलदलीच्या एरियाला परत तयार करून जर आपण त्या एरियामध्ये सुधारणा केली तर निश्चितच दलदलीत राहणाऱ्या जे काही प्राणी आणि वनस्पती आहे त्यांचं जे घर आहे ते नष्ट होणार आहे म्हणजे बी आपल्याला असायलाच पाहिजे बी जिथे नाही आहे ते ऑप्शन कट करा ठीक आहे म्हणजे आपण तीनला कट केलं या वर्षी यू पी एस सीच्या पेपरमध्ये असं काही ऑप्शनच नव्हतं ओन्ली वन बरोबर ओन्ली टू बरोबर ओनली थ्री बरोबर अशा प्रकारचं होतं म्हणजे पर्याय जे आहे ते इलिमिनेट करता येत नव्हते असं होतं आता ओन्ली वन बरोबर ओनली टू बरोबर ओनली थ्री बरोबर असा जो पॅटर्न त्यांनी केला होता त्यामुळं खूपच पेपर जो आहे तो कठीण बनला होता नाही तर बाकी प्रश्नांमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती शिकवलेलीच होती मी जे करंट अफेअर्स घेतलं त्यामधले पाच सहा प्रश्न डायरेक्ट होते तिथं यू पी एस सीच्या पेपरमध्ये पण पण जो खालची इन्फॉर्मेशन होती ती अवघड होती हे तुम्हाला सी पेपर बघितल्यानंतर जाणवेल मग आता आपण आपल्या प्रश्नावर येऊया ठीक आहे तर वन तोडली तर कुणाचं आणि कुणाचं घर नष्ट होणार आहे त्यानंतर जमीन जी आता समजून घ्या जमीन नॉर्मल जमीन ठीक आहे नॉर्मल जमीन आहे नॉर्मल जमिनीवर काहीच होत नाही पण त्या जमिनीमध्ये चेंज केला त्यावर भरती टाकली किंवा त्याला खोदलं तर मग जमीन खोदल्यानंतर जे काही बिळं असतात वन प्राण्यांचे किंवा काही पशूंचे तर ते बिळं काय होणार नष्ट होणार म्हणजे जमीन खोदल्यामुळं जमिनीमध्ये बदल केल्यामुळं त्याच्या वापरात बदल केल्यामुळं त्यानंतर वनान निर्वनीकरण केल्यामुळं वन तोडल्यामुळं आणि दलदलीला परत काय दलदल नष्ट केल्यामुळं जर आपण बघितलं तर काय होणार आहे तर कुणाचा कुणाचा आदिवास वस्तिस्थान नष्ट होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जर आपण बघितलं ओके तर पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे यानंतर जर आपण बघितलं तर पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या जुळवा बायोस्पियर लिथोस्पियर हायड्रोस्पियर ऍटमॉस्पियर युपीएससी ला चौऱ्याण्णव आले मी सांगतो या वर्षीचं जे मिरिट असणार आहे ते सत्याऐंशी प्लस टू मायनस टू या दरम्यान असेल चला सांगा बरोबर क्वेश्चन इझी होते पण ऑप्शन हार्ड होते मग आता इथं आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया बघा इथं जर आपण बघितलं तर ईद आपल्याला पर्यावरणामध्ये आपल्या आजूबाजूला काही वेगवेगळे पार्ट पार दिसतील जसं की वातावरण आहे वातावरण याला म्हटलं तर ऍटमॉस्फियर वातावरणाला काय म्हटलं तर ऍटमॉस्फिअर मग आता आपण जर पाणी बघितलं तर त्याला म्हटलं तर जलावरण किंवा हायड्रोस्फिअर वातावरणाला ऍटमॉस्पियर म्हटलं जातं जे काही पाणी आहे जलावरण आहे त्याला हायड्रोस्पेयर म्हटलं जातं त्यानंतर जी काही जमीन आहे तिला एक तर शिलावरण किंवा लिथोस्पिअर म्हटलं जातं आणि या तिघांनी मिळून जे काही बनणार आहे त्याला म्हटलं जातं बायोस्पेयर त्याला काय म्हटलं जातं बायोस्पिअर म्हणजे जीवावरण तर ही डायग्राम या प्रश्नांचं बेस्ट एक्सप्लेनेशन आहे याच्या व्यतिरिक्त आपण काही बेस्ट एक्सप्लेनेशन इथं देऊ शकत नाही पाणी बघितलं पा हायड्रोस्पेयर जलावरण वातावरण बघितलं ॲटमॉस्पियर आणि जमीन बघितली ती आपण शिलावरण म्हणतो लिथोस्पिअर म्हणतो आणि या तिघांनी मिळून आपण जर ही जर डायग्राम बघितली तरी ते वातावरणाचं सुद्धा पार्ट आहे पाण्याचा सुद्धा पार्ट आहे आणि जमिनीचं सुद्धा पार्ट आहे तर या तिघांनी मिळून जे म्हणतं ते असतं जीवावरण त्याला म्हटलं तर बायोस्पियर मग आता बघा बायोस्पिअर कशाने मिळून बनलेलं असतं तर सगळ्या गोष्टींनी मिळून बनलेलं असतं मग आता आपण बायोस्पियरला थोडं बाजूला ठेव बाकी लिथोस्पिअर म्हणजे काय तर लिथोस्पेयर म्हणजे पृथ्वीची जी जमीन आहे तिला काय म्हटलं आहे लिथोस्पियर पृथ्वीचा घन घटक जो आहे किंवा पृथ्वीची जो जमिनीचा भाग आहे खडकाचा भाग आहे त्याला म्हटलं आहे लिथोस्पियर हायड्रोस्पियर म्हणजे था काय था तर था महासागर ठीक आहे त्याला था। काय म्हटलं जाईल म्हटलं जाईल त्यानंतर जर बघितलं तर ॲटमॉस्पियर म्हणजे पृथ्वीच्या सभोवतालचं वायूचं आवरण जे आहे त्याला काय म्हटलं जाईल तर ॲटमॉस्पियर म्हटलं जाईल आणि मग उरलेलं काय आहे बायोस्पियर वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव इत्यादी ज्या ठिकाणी असतात त्यांना काय म्हटलं तर बायोस्पेअर म्हटलं जातं मग आता आपण परत एकदा उत्तर बघूया लिथोस्पेअर म्हणजे काय तर पृथ्वीचा घन भाग बीच आपल्याला चार पाहिजे बीचं चार एकाच ठिकाणी आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक तीन हेच आपलं उत्तर आलं पाहिजे ठीक आहे तर बायो बायोस्पेअर बायोस्पेअर जर बघितलं तर जमीन वातावरण आणि जलावरण यांचा जो एकत्रित भाग याला काय म्हटलं तर जीवावरण म्हटलं तर बायोस्पेअर म्हटलं तर मग मध्ये फक्त पाणी येणार नाही बरोबर पाणी कशामध्ये येतं तर पाणी हाय मध्ये येतं बरोबर त्या ठिकाणी फक्त वायूचं आवरण येणार नाही वायूचं आवरण मध्ये येतं बरोबर आणि मध्ये फक्त खडक येतं बरोबर मग त्यामुळे या तिन्हीमध्ये येणारे वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव जे आहे ते ॲटमॉस्फिअर सोबत आपल्याला जोडी जुळवावं लागेल आणि पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर अशा प्रकारे येऊन जाईल यानंतर जर पुढे बघितलं त्याच्याविषयी अजून इन्फॉर्मेशन सांगतो जीवावरण म्हणजे काय तर जीवावरण म्हणजे समुद्र सपाटीपासून जर आपण अकरा किलोमीटर खोल गेलो अकरा किलोमीटर खोल गेलो तर आपल्या पृथ्वीवरील सगळ्यात खोल बिंदू आपल्याला बघायला मिळतो तो, तो म्हणजे मारियाना गारता कोणता मारियाना गर्ता मारियाना गर्ता काय आहे तर महासागरामध्ये खोल खड्डा आहे आणि सगळ्यात खोल खड्डा जो अकरा किलोमीटरचा आहे त्याला मारियाना गारता म्हटलं तर आणि पृथ्वीवर सगळ्यात उंच पॉईंट जो आहे तो जवळपास नऊ हजार मीटर एवढा उंचीवर आहे म्हणजे माउंट एव्हरेस्ट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढी त्याची हाईट आहे म्हणजे आपण जर बघितलं समुद्र सपाटीपासून अकरा किलोमीटर खोल आणि समुद्र सपाटीच्या वर नऊ किलोमीटर एवढा जो भाग आहे तो कशामध्ये येतो तर तो, तो, तो जीवावरणाचा विस्तार आपल्याला सांगता येईल मग आपण जर बघितलं नऊ नऊ हजार मीटर उंचीवर जे काही वातावरण आहे आणि त्या वातावरणादरम्यान असणारे जे काही पक्षी वगैरे आहेत तर ते सुद्धा कशाचा भाग असणारे जीवावरणाचा भाग असणार आहे तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला सफिशियंट आहे मित्रांनो असं जर बघितलं तर इथं आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन येणार आहे यानंतर पुढे जाऊया भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे दिलेल्या आहे वाघ दिलेला आहे चित्ता दिलेला आहे भारतीय चित्ता सॅलेमेंडर दिलेला आहे गिब्बन दिलेला आहे माळ पक्षी दिलेला आहे आणि दोन शिंगी गेंडा दिलेला आहे तर वरीलपैकी कोणत्या प्रजाती भारतातील नष्ट झालेल्या आहे हे तुम्हाला सांगायचं आहे भारतातील कोणत्या प्रजाती नष्ट झालेल्या आहे हे तुम्हाला सांगायचं आहे बरोबर पॅसिफिक महासागरामध्ये आहे जो काही हिंदी महासागर आहे तर हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता काय आहे त्याचं नाव काय हे मला तुम्हाला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला बघा आन्सर करा आपण जर बघितलं तर एक संस्था आहे ठीक आहे तर या संस्थेचं नाव काय आहे आय यू सी एन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर तर ही काय करते वे, वेग वेगवेगळ्या लिस्ट तयार करते आणि या लिस्टमध्ये वेगवेगळे प्रकार आहे की प्राण्यांना वेगवेगळ्या कॅटेग कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं जातं जसं की भारतातील नष्ट झालेले दा प्राणी असुरक्षित प्राणी ठीक आहे ज्यांना काही धोका नाही असे प्राणी तर मग आता त्याविषयीची इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊ आणि नंतर उत्तराकडे जाऊ तर बघा युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम जो आहे तो पाच जून एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झाला होता पर्यावरणाविषयीचं जे काही पहिलं आपण म्हणूया की पर्यावरणविषयक हालचालीला पहिली सुरुवात झाली होती एकोणीसशे बहात्तर साली झाली होती आणि कुठून नैरोबी केनिया या ठिकाणावरून झाली होती ठीक आहे पर्यावरणाविषयक पहिली परिषद त्यानंतर आयुसियन नावाची एक संस्था आहे ठीक आहे तर पर्यावरणामधील जे काही प्राणी आहे तर या प्राण्यांविषयी खास करून एक संस्थेची स्थापना करण्यात आली होती प्राणी आणि वनस्पती सुद्धा यामध्ये येतात ठीक आहे फक्त प्राणीच येत नाही तर प्राणी आणि वनस्पती जे नष्ट होत आहे तर त्यांना वाचवण्यासाठी एक संस्थेची स्थापना करण्यात आली होती इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर तर ही जी संस्था आहे हिची स्थापना पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये करण्यात आली होती ग्लँड एक शहर आहे स्वित्झर्लंडमध्ये त्या ठिकाणी करण्यात आली होती तर डब्ल्यू डब्ल्यू एफ नावाची एक संस्था आहे आणि वर्ल्ड वाईड फंड म्हणून आणि साईट्स नावाची एक संस्था आहे या दोन्ही संस्थांनी मिळून या आयुसीएमची स्थापना केलेली आहे मग आयुसीएम काय करते तर प्राण्यांविषयक एक लिस्ट जाहीर करते आणि मग त्या लिस्टमध्ये काय असतं मित्रांनो तर त्या लिस्टमध्ये ज्या काही प्रजाती धोक्यांमध्ये आहे तर त्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली असते मग यामध्ये विलुप्त प्रजाती ज्या देशामधून गायब झालेल्या आहेत त्या प्रजाती असतात वनांमधील विलुप्त प्रजाती ज्या धोकाग्रस्त प्रजाती त्या सुद्धा यामध्ये येतात त्यानंतर संकटग्रस्त असुरक्षित त्यानंतर भविष्यात थोका धोका असणारे कमी चिंताग्रस्त आणि आकडेवारीची कमतरता अशा प्रकारे कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जातं प्राण्यांमध्ये मग ज्या प्रजाती भारतामधून गायब झालेल्या आहे त्यामध्ये भारतीय चित्ता एक येतो आणि डोडो एक येतो त्यामुळं अलीकडे भारतामध्ये वेगवेगळ्या देशामधून नामेबियामधून म्हणा किंवा साऊथ आफ्रिकेतून म्हणा चित्ते भारतामध्ये आणले जाऊ लागलेले आहे ला कारण भारतामधील चित्ता जो आहे तो नामशेष झालेला आहे आणि यावर शंभर टक्के यावर्षी प्रश्न येणार प्रश्न येणार म्हणजे येणार ठीक आहे कारण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तो टॉपिक खूप महत्त्वाचा होता ठीक आहे भारतीय चित्त्याविषयीचा तर इथं जर बघितलं भारतीय चित्ता हा विलुप्त झाला होता आणि त्याचबरोबर डोडो नावाचे पक्षी आहे तो सुद्धा विलुप्त झाला होता ठीक आहे तर हे विलुप्त झालेले भारतामध्ये असुरक्षित गटामध्ये कोणते म्हणजे आपण म्हणूया पशु येतात किंवा वनस्पती येतात तर भारतामध्ये असुरक्षित गटामध्ये गिधड आणि सुसर हे दोघं येतात ठीक आहे गिधड आणि सुसर त्यानंतर संकटग्रस्त कोण आहे तर, तर रेड पांडा आणि जंगली गाढव त्यानंतर असुरक्षित कोण आहे तर ससा आणि हरिण असुरक्षित आहे ठीक आहे मग ते काही काळानंतर संकटग्रस्त होईल त्यानंतर धोकाग्रस्त होईल आणि नंतर विलुप्त होईल का ही स्टेप बाय स्टेप असतं भविष्यात काही प्राणी धोकाग्रस्त होऊ शकतात म्हणजे आज त्यांची संख्या विपुल आहे असे प्राणी त्यानंतर ज्यांच्याबाबत चिंता करायची गरजच नाही असे प्राणी आणि ज्यांची आकडेवारीच उपलब्ध नाही अशी काही कॅटेगरी आहे जसं की ढेकून मच्छर त्यांच्या आकड्यावरच उपलब्ध नाही आणि ते कधी कमी सुद्धा होणार नाही जसं प्रदूषण वाढणार तसं त्यांची वाढ होणारच आहे तर अशा कॅटेगरीमध्ये हे डिवाईड केलं जातं त्याविषयीची संस्था आहे आयुसीएन जिची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली होती साईट्स आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ या दोन संस्थांनी मिळून तिची स्थापना केली होती आणि या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील नष्ट झालेला प्राणी आहे भारतीय चित्ता मग भारतीय चित्त्यासोबत अजून एक दोन शिंगी गेंडा आणि डोढो इत्यादी तीन पशु जे आहे ते भारतामधून नष्ट झालेले आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर या तीन गोष्टी भारतात नष्ट आहे पर्याय क्रमांक चार उत्तर असणार आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो इथं तुम्हाला अं जोड जुळवायच्या आहे इथं दोन स्तंभ दिलेले आहे एकीकडे तुम्हाला भारतीय गेंडा असे हत्ती वाळवंटी कोला आणि गुलाबी असलेलं बदक असे तुम्हाला काही पशु देण्यात आलेले आणि त्याच्या ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात धोकादायक किंवा लुप्त होणारे किंवा संवेदनशील किंवा क्वचित विरळ प्रमाणात शिल्लक राहिलेले तर कोणत्या कॅटेगरीमध्ये काय येतं हे तुम्हाला सांगायचं आहे चला सांगा जर माहीत नसेल तर एक उत्तर देऊन टाका आणि हा जो पी वाय क्यू आहे या पी मध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता बघा दोन शिंगी गेंडा जो आहे तो भारतामधून लुप्त झालेला आहे कोणता दोन शिंगी गेंडा जो आहे तो भारतामधून लुप्त झालेला आहे आणि भारतीय गेंडा हा धोकादायक गटामध्ये येतो ठीक आहे धोकादायक गटामध्ये काय येतो कारण त्याचं शिंग जे असतं त्याच्या शिंगाचा वापर जो आहे तो तस्कर लोक त्या शिंगा शिंगाला खूप महत्त्व असतं त्यामुळे ते तस्कर लोक त्याचं शिंग कापून टाकतात आणि मग त्या गेंड्याचा कालांतराने मृत्यू होतो कारण त्याच्याकडे जो सुरक्षा करणारं जे काही ढाल असते त्याची तीच नष्ट होऊन जाते आणि त्यांची संख्या कमी होत आहे किंवा त्यांना मारलं सुद्धा जातं ते शिंगासाठी जर आपण बघितलं तर एच दोन मग आपल्याला पर्याय क्रमांक तीन आणि चार कॅन्सल करावा लागेल त्यानंतर आशय हत्ती जो आहे तो संवेदनशील गटामध्ये येतो आपण जर बघितलं तर वाळवंटी कोला हा क्वचित शिल्लक राहिलेला आहे विरळ प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे आणि गुलाबी डोके असलेले बदक जे आहे ते लुप्त झालेले आहे किंवा नष्ट झालेले आहे ठीक आहे तर हे सुद्धा तुम्हाला ऍड करायचं आहे गुलाबी डोके असलेले बदक सुद्धा लुप्त झालेले आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार असा प्रकारे आपले आता हे जे आयोगाने आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे ॲज इट इज आपल्याला एवढे जरी लक्षात ठेवायचे बाकीचे लक्षात ठेवले बाकी नाही चाले। तर चालेल त्यानंतर परत जैवविधेच्या रासाबद्दल खालील घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे ठीक आहे मग आपण प्रश्न वाचून घेऊ नंतर तो समजून घेऊ आणि नंतर त्याचं उत्तर देऊ बघा प्रश्न काय म्हणतो तर जैवविधेच्या रासाबद्दल खाली घटक घटक काय दिलेले भूवापरातील बदलामुळे होणारा वस्तीस्थाना वस्तिस्थानाचा ऱ्हास शिकार करणे प्रजातीचा अतिउपसा प्रदूषणामुळे वस्तीस्थानाचा होणारा ऱ्हास आणि रोग व साथीचे रोग पसरणे आणि खाली प्रश्न काय दिलेला आहे तर प्रश्न अजून आपला संपला नाही वरीलपैकी कोणता घटक पाणी हे वस्तीस्थान असणाऱ्या ठिकाणांची जैवविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतो तर पाण्यातील जैवविधता कमी करण्यासाठी कोणता घटक जो आहे तो कारणीभूत ठरतो हे तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे पाण्यामधील जीवन नष्ट होण्यासाठी काय कारणीभूत असेल इथं जर तुम्हाला एक उत्तर द्यावंच लागेल ते म्हणजे प्रदूषण बरोबर प्रदूषण तर असायलाच पाहिजे म्हणजे बी आपलं उत्तरामध्ये असलंच पाहिजे मग बी आपल्याला उत्तरामध्ये असलंच पाहिजे तर मग काय येणार आहे पर्याय क्रमांक चार उत्तर येणार आहे पाण्यामधलं जीवन नष्ट होईना सगळ्यात जास्त कारणीभूत आहे जलप्रदूषण जल प्रदूषण जर झालंच नाही तर आपल्या पाण्यामधील जीवन नष्टच होणार नाही ठीक आहे आणि आपण जर बघितलं तर पाण्याचा अतिउपसा आणि प्रजातीचा अतिउपसा दिला तर प्रजातीचा अतिउपसा म्हणजे काय तर जी जास्त प्रमाणात मासेमारी केली जाते हे ते सुद्धा पाण्यातील जीवन नष्ट होण्यामाग कारणीभूत आहे तर असं प्रकारे बी आणि ई आपलं उत्तर असणार आहे यानंतर रोगाच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी आपल्याला दिलेली आहे रिद विलो वनस्पती युवृक्ष फिश वाईन त्यानंतर बेडूक आणि आपल्याला दिलेलं आहे तर वरीलपैकी कोणत्या प्रजाती कर्करोगावर को उपचारासाठी वापरण्यात येणारे टॅक्सॉल हे रसायन काढण्यासाठी वापरली जाते तर टॅक्सॉल हे रसायन काढण्यासाठी कोणती वनस्पतीचा वापर होतो चला सांगा आपण जर बघितलं तर टॅक्सॉल नावाचं जे काही रसायन आहे जे काही द्रव्य आहे ते कॅन्सरवरील उपचारासाठी वापरण्यात येतं आणि ते यू नावाचं एक वृक्ष आहे या यू वृक्षापासून हे जे रसायन आहे हे काढलं जातं ठीक आहे टॅक्सॉल हा पदार्थ जो आहे तो यू नावाचा एक वृक्ष आहे त्यामधून काढला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं अशा प्रकारे त्यावर येणारं जर काही बुरशी टाईप असतं वाला। ओ, तर ते असतं टॅक्सवाला मग ते कलेक्ट केलं जातं आणि त्याचा जो कॅन्सरवरील उपचारामध्ये प्रामुख्याने वापर केला जातो म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त बी आपलं उत्तर येणार आहे यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही तर करंटच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला याविषयी गोष्टी शिकवल्या होत्या की कोणता प्राणी म्हणजे हत्ती हा जो प्राणी आहे त्याला कोणत्या राज्याने आपला स्टेट ॲनिमल म्हणून घोषित केलेला आहे याविषयी आपण काही गोष्टी बघितल्या होत्या ठीक आहे आता ह्या या, या गोष्टी ज्या आहेत रिपीट झाल्या आयोगाच्या माध्यमातून तर आपलं उत्तर चुकून नाही द्यायचं ठीक आहे तर इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्ही उत्तर द्यायचे असते केरळ तमिळनाडू कर्नाटक झारखंड ओके तर आपल्याला राज्य प्राणी कोणत्या राज्याचा हत्ती हा राज्य प्राणी नाही असा सिंपल प्रश्न आहे मग आपण जर इथं बघितलं तर इथं तुम्हाला दिसेल बघा झारखंड कर्नाटक अँड केरळ आर थ्री स्टेट हू हुज स्टेट ॲनिमल इज एलिफंट तर जो हत्ती आहे तर हत्ती हा कोणाकोणाचा राज्य प्राणी आहे तर झारखंड कर्नाटक आणि केरळ या तीन स्टेटचा हत्ती हा काय आहे राज्यप्राणी झारखंड कर्नाटक आणि केरळ ठीक आहे झारखंड कर्नाटक केरळ आपण जर बघितलं तर पश्चिम भागातील झारखंड पश्चिम भागातील कर्नाटक आणि केरळ आहे पश्चिम घाटातील आणि पूर्व घाटात आपल्याला झारखंड बघायला मिळतं तर या ठिकाणी हत्तींचं प्रमाण जास्त आहे म्हणून हत्ती हातीतील स्टेट ॲनिमल आहे मग आता तमिळनाडूने काय केलेलं नाही तर हत्तीला स्टेट प्राणी जे आहे स्टेट ॲनिमल जे आहे ते बनवलेलं नाही ठीक आहे मग तमिळनाडूचं काय आहे हे तुम्ही जस्ट सांगा नाही तर नाही सांगितलं तर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता पुढील प्रश्न तृणभक्षकाच्या तुलनेत मांसभक्षकामध्ये मा दात अनकुचीदार असतात आणि आतडे आखूड असतात चला सांगा बरवर, बरवर आता आपण जर बघितलं तरी तर दोन्ही बरोबर आहे अगदी बरोबर दोन्ही बरोबर आहे दात अनुकुचीदार असतात आता तृणभक्षक म्हणजे जे गवत खाणारे आहे शाकाहारी जे आहे ते तृणभक्षक असतात आणि मांसभक्षक जे आहे तर त्यांचे दात कसे असतात आणि आतडे कसे असतात यावर प्रश्न आहे तर मांसभक्षकांना मांस खाण्यासाठी दात अनकुचीदार दिलेलं असतात आपण सुद्धा भक्षक आहोत तर आपले हे जे दात असतात सुळे जे असतात ते अनकुचीदार दात असतात आपण जर बघितलं तर आणि त्यानंतर आतडे जे असतात ते आखूड असतात आतडे जे असतात ते आखूड असतात तर हे दोन्ही सुद्धा कशी आहे बरोबर आहे ते ठीक आहे आणि आपण जर बघितलं तमिळनाडूचा राज्य प्राणी काय आहे तर निलगिरी तहर नीलगिरी तहर नावाचा एक प्राणी आहे तर हा तमिळनाडूचा काय आहे राज्य प्राणी आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यानंतर कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती कस्तुरी मृग काळवीट चितळ आणि चिंकारा तर कस्तुरी मृग काय आहे हे जर आपण सगळ्यांना माहीतच आहे की कस्तुरी मृगामध्ये जर आपण बघितलं तर बेंबीमध्ये एक सुगंधी द्रव्य असतं कस्तुरी नावाचं आणि मग त्यामुळं कस्तुरी मृग सगळ्यांना बऱ्यापैकी मुलांना माहीत आहे त्यानंतर काळवीट हरणासारखंच असतं बरोबर हे सगळ्या हरणाचे वेगवेगळेच प्रकार आहेत बरोबर शशांक सर तरी तर जे काही रामायणामध्ये आपण बघितलं तर रामायणामध्ये सीतामातेला एक हरण आवडतं आणि मग त्याची शिकार करण्यासाठी राम जातात आणि मग ते जे हरण असतं ते एक मारिश नावाचा एक राक्षस असतो आणि ते प्रभू श्रीरामाचा आवाज काढतो आणि मग त्यामुळं लक्ष्मण त्यांना वाचवण्यासाठी जातो हे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल त्यावेळेस हा प्रश्न आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचारलेला आहे तर चितळ हे जे आहे सुंदर हरण दिसायला एकदम सुंदर आहे तर याने काय केलं होतं तर याचा रामायणामध्ये आपल्याला उल्लेख बघायला मिळतो चितळ नावाच्या हरणाचं हे लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचं संवेदनशील क्षेत्र आहे पश्चिम घाट पूर्व घाट हिमालय अरवली तर बघा एक संकल्पना आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट काय आहे तर बायोडायव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ जर तुम्ही घेतला तर ते आहे जैवविविधता बरोबर आणि हॉटस्पॉट म्हणजे काय तर असं क्षेत्र की ते जैवविविधतेच्या दृष्टीने खूप संवेदनशील क्षेत्र आहे तिथं खूप जास्त प्रमाणात बाकीच्या जा ठिकाणांपेक्षा खूप जास्त प्रमाणात आपल्याला बायोडायव्हर्सिटी जैवविधता बघायला मिळतात जीवांचं प्रमाण बघायला मिळतं मग असं ठिकाण कोणतं आहे तर कोणता पर्वत आहे तर पश्चिम घाट आहे काय आहे पश्चिम घाट आहे तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट विषयी मी तुम्हाला सांगतो तर नॉर्मन मेयर्स नावाचं एक पर्यावरण तज्ज्ञ आहे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट <hygiene> नावाची संकल्पना दिली होती जगामध्ये छत्तीस बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत ठीक आहे जगातील जरी लक्षात नाही राहिले तर आपल्याला भारतातील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट लक्षात ठेवायचे आहे आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जर एखाद्याला आपल्याला बनवायचं असेल तर त्याला काही अटी पूर्ण कराव्या लागतात जसं की पहिले अट आहे स्थानविधता ठीक आहे स्थानविविधता म्हणजे काय तर त्या ठिकाणी स्थानिक प्रजाती जी आहे त्यांची संख्या जास्त असायला पाहिजे पहिला पॉईंट दुसरा पॉइंट जो आहे आपण जर बघितलं ठीक आहे तर विशेष जास्त स्थानिक प्रजाती असल्या पाहिजे दुसरा पॉईंट की स्थानिक प्रजा प्रजातींची संख्या कमीत कमी, कमी दीड हजार असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जी काही जैवविधतेचा ह्रास आहे तो सत्तर टक्के पेक्षा जास्त जैवविधतेचा ह्रास झालेला असावा म्हणजे इथं काय दिलेलं आहे स्थानिक प्रजातींची संख्या जास्त दीड हजारपेक्षाही जास्त आणि तिथं ऑलरेडी राहास जो आहे तो सत्तर टक्क्यापर्यंत झालेला असावा अशा ठिकाणांना बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हटलं जाईल मग आपण जर बघितलं तर भारतामध्ये एकूण चार बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे हिमालय पर्वत इंडो बर्मा नावाचं एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे ज्यामध्ये हिमालय पर्वत असा थोडा बेंड झालेला आहे वाकलेला आहे आपण बघतो पूर्व हिमालय आपण त्याला म्हणतो आणि जो म्यानमारमध्ये पर्यंत गेलेला आहे तर त्याला त्याला म्हटलं तर इंडोवर्मा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट त्यानंतर पश्चिम घाट आणि सुंदरलँड ठीक आहे तर हे जे आहे हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे तर मग भारतातील हे चार बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी जो खूपच संवेदनशील आहे मग तो पश्चिम घाट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या या प्रश्नाच उत्तर असणारे पश्चिम घाट हे एक जैवविविधतेचं संवेदनशील क्षेत्र आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये हे येतं पूर्व घाट येत नाही पश्च हिमालय पर्वत येत नाही अरावली पर्वत येत नाही ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यानंतर भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविधतेला आपत्तीचिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे उत्तर पश्चिम दख्खनचा पठार उत्तर पूर्व भारत पश्चिम भारत भारतातील खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट जैवविधतेला आपत्तीचिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट संकल्पनेबाबत मी तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळंचे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे आपण भारतातील चार बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट बघितले त्यामध्ये सगळ्यात जास्त धोक्यामध्ये असलेला जो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे तर हा जो नॉर्थ ईस्ट रिजनचा हॉटस्पॉट आहे तो सगळ्यात जास्त धोक्यामध्ये आहे ठीक आहे आता एक सुंदरलँड म्हणून होता सुंदरलँड तर अंदमान निकोबार बेट जी आहे तो सुंदर भाग आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे सुंदरलँडचा भाग कोणता आहे अंदमान निकोबार बेट त्यानंतर पश्चिम घाट आपण बघू शकतो इथं आणि इथे हिमालय पर्वत बघू शकतो यापैकी सगळ्यात जास्त धोका कशाला निर्माण झालेला आहे तर जो पूर्वेकडील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे त्याला धोका निर्माण झालेला आहे आता भारताचा जो काही प्रदेश आहे शंभर टक्के एरियापैकी जवळपास वन फोर्थ म्हणजे जवळपास चोवीस ते पंचवीस पर्सेंट एरिया जो आहे तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटने कव्हर केलेला आहे आणि ही एक भारतासाठी चांगलीच बाब आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यानंतर जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीत सगळ्यात जास्त संख्या कोणत्या देशात आहे जागतिक वारसा स्थळांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या देशात आहे चीन इटली फ्रान्स स्पेन चला सांगायचं आहे चला सांगा मित्रांनो इथं बघा जागतिक वारसा स्थळांची सगळ्यात जास्त संख्या कुठे आहे तर इटलीमध्ये मग आता आपण पूर्ण यादीच बघू ठीक आहे मग इथं तुम्हाला जरी दिसत नसेल तरी मी तुम्हाला सांगतो इटली जो आहे इटली इटली जो आहे मग मी इथं ई लिहितो फक्त इटलीमध्ये अठ्ठावन्न काय आहे तर वर्ल्ड हेरिटेज साईट आहे जागतिक वारसा स्थळ आहे दोन नंबरला कोण आहे तर दोन नंबरला चीन आहे ठीक आहे तर आपण जर बघितलं चीनमध्ये छप्पन्न त्यानंतर जर्मनी आहे ठीक आहे जर्मनीमध्ये जर बघितलं तर एकावन्न त्यानंतर फ्रान्स आणि स्पेन ठीक आहे यफ आणि यस लिहितो फ्रान्स आणि स्पेन यांच्यामध्ये एकोणपन्नास आणि त्यानंतर जर आपण बघितलं पाचव्या क्रमांकावर भारत येतो भारतामध्ये चाळीस जागतिक वारसा स्थळं आहे ठीक आहे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता हा सुद्धा प्रश्न वर्ल्ड हेरिटेज साईट्सशी संबंधितच आहे पण हा त्यावेळेचा करंटशी संबंधित प्रश्न आहे त्यामुळे आता याला आपल्याला अभ्यासायचं नाही आहे मग आता मी तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती जागतिक वारसा स्थळांशी संबंधित सांगतो युनेस्को जागतिक वारसा स्थळ जाहीर करतं युनेस्को नावाची कर एक संस्था आहे ही काय करते जागतिक वारसा स्थळांची घोषणा करत असते मग आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये एकूण चाळीस जागतिक वारसा स्थळं आहे त्यापैकी बत्तीस वारसा स्थळ सांस्कृतिक कॅटेगरीमध्ये येतात सात नैसर्गिक कॅटेगरीमध्ये येतात आणि एक मिश्र वारसा स्थळ जे आहे ते भारतामध्ये आहे आता कच्छ चरण म्हणजे गुजरातमधील जे कच्छ वाळवंट आहे त्यामध्ये धोलाविरा हे हडप्पा कालीन शहर भारताचं चा लेटेस्ट चाळीस व काय आहे जागतिक वारसा स्थळ आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढे जर गेलो तर त्याच्या आधी रामप्पा टेम्पल वगैरे त्याला काय दिलेलं आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे ही आहे भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी पण आपल्याला भारतातील लक्षात ठेवली तर चालू पण महाराष्ट्रातील लक्षात ठेवायची आहे महाराष्ट्रामध्ये अजिंठाच्या लेण्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे वेरूळच्या लेण्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर जी काही एलिफंटा केव्ज आहे ठीक आहे तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस जे आहे मुंबईचं तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे हे महाराष्ट्राविषयी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे यानंतर जर आपण बघितला तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आग्र्याचा जो किल्ला आहे ती पहिली वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि मग त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्येच ताजमहल अजिंठा लेणी वेरुलड्री लेणी यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये करण्यात आला होता आपण जर यादी वैदी इटलीमध्ये सगळ्यात जास्त अठ्ठावन्न जागतिक वारसास्थळ दोन नंबरला चीन तीन नंबरला जर्मनी फ्रान्स आणि स्पेन समानच आहे एकोणपन्नास आणि भारत आहे मग त्यानंतर चाळीस वारसा स्थळ भारतामध्ये आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे हा सुद्धा करन्सी रिलेटेड आहे ते आपण कव्हर केलेला आहे यानंतर पुढे जाऊया खालीलपैकी कोणत्या प्राण्यांची जात एकोणीसशे बावन्नच्या फार पूर्वीच नष्ट होणार आहे असे जाहीर करण्यात आले आपल्याला फक्त हे विचारलेलं आहे एकोणीसशे बावन्न पूर्वी यापैकी कोणती प्राण्यांची जात नष्ट झालेली आहे ठीक आहे आशय हत्ती आशयी चित्ता सॉरी आशायी चित्ता आशय हत्ती आशाई कोला आणि गंगेतील डॉल्फिन गंगेतील डॉल्फिन त्यानंतर वाळवंटातील कोला आहे सॉरी सॉरी चला सांगायचं आहे एकोणीसशे बावन्नच्या सालापर्यंत कोणतं यातील जे काही प्राणी तो नष्ट झाला होता लुप्त झाला होता बरोबर आशाही चित्ता हा लुप्त झाला होता आणि आपण जर बघितलं तर अलीकडे याला सत्तर वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहे आणि भारतामध्ये हे सत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून हे आशायी चित्त्याला काय करण्यात आलेले हा लुप्त झाला होता म्हणून आता आफ्रिकेतील चित्ता जो आहे तो भारतामध्ये आणण्यात आलेला आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो पुढे बघा तुम्हाला काही नॅशनल पार्क्स आणि राज्य यांच्या जोड्या जुळवायच्या जोड़ आहे नरम धाफा त्यानंतर भगवान महावीर त्यानंतर सिमलीपाल आणि दुधवा आणि दुसरीकडे राज्य दिलेले आहेत तर आपल्याला काय दिलेलं आहे तर दिले राज्य आणि आपल्याला नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यानं दिलेलं आहे आणि त्यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या जोड़ आहे चला सांगा पटकन उत्तर तर बघा आता इथं ठीक आहे आता आपण उत्तर बघूया तुम्ही बऱ्यापैकी मुलांनी उत्तर दिलं पण मला जे उत्तर अपेक्षित होतं दो, ते तीन दोन तीनच मुलांनी दिलेलं आहे दोन तीनपैकी मी तुम्हाला सांगतो हेतल मॅमने सांगितलेलं आहे दुधवा युपीमध्ये आहे तर दुधवा जे आहे ते कुठं आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे कुठं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यानंतर आपण जर बघितलं तर नरम दाफा नाही आहे नामदाफा जे आहे ते जर आपण बघितलं तर ते कुठं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे अरुणाचल ठीक आहे भगवान महावीर गोवामध्ये आहे आणि सिमलीपाल जे आहे ते ओडिशामध्ये आहे तर इथं जे आहे ते उत्तराखंड दिलेले आहे युपी दिलेली नाही त्यामुळे आयोगाने हा जो क्वेश्चन आहे हा कॅन्सल केला होता ये तुम्हाला आ, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर आयोगाने हा जो क्वेश्चन आहे तो कॅन्सल केला होता तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर इथं जे कशामुळे कॅन्सल झालेलं आहे तर दुधवा या नॅशनल पार्कमुळे हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे मग आता राष्ट्रीय उद्यानाबद्दल मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देतो जसं की वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो एकोणीसशे बहात्तर मध्ये करण्यात आला आणि मग त्यानुसार राष्ट्रीय उद्यानं जी आहे ती तयार करायला सुरुवात झाली ठीक आहे आणि त्यापूर्वीही काही ठिकाणी राष्ट्रीय उद्याने तयार केली गेली होती पण या कायद्याने राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यानामध्ये मानवी हस्तक्षेपास बंदी घातली मग भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान इंग्रजांच्या काळातच बनले होते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे एकोणीसशे छत्तीसमध्ये बनलं होतं मग आपल्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान तर महत्त्वाचेच आहे पण भारतातील पहिलं लक्षात ठेवायचं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे छत्तीस सर्वात मोठं भारतातील आहे किश्तवाड हेमीस राष्ट्रीय उद्यान त्याला म्हटलं होतं सगळ्यात छोटा आहे साऊथ बटन नावाचं जे अंदमान निकोवारचं तिथे आहे त्यानंतर एकमेव तरंगणारं राष्ट्रीय उद्यान आहे केबुल लामजाओ आणि त्यानंतर गुजरातमधील राष्ट्रीय उद्यान आहे गीर ते सिंहासाठी फेमस आहे आता आपल्याला महाराष्ट्रातील लक्षात ठेवायचे आहे तर महाराष्ट्रामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं चांदोली राष्ट्रीय उद्यान हे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तीन चार जिल्ह्यांमध्ये ते तीन चार जिल्ह्यांची नावं कमेंट बॉक्समध्ये सांगा पेंच राष्ट्रीय उद्यान त्यानंतर नवेगाव नागझिरा गोंदियामधील ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमधील ठीक आहे आणि आपण जर बघितलं बोरीवली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर मुंबई उपनगरमधील पेंच नागपूरमधील तर हे जे काही राष्ट्रीय उद्यानं आहेत तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील आपण जर बघितलं तर जे काही चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि काही समुद्रामध्ये सुद्धा राष्ट्रीय उद्यान आहे जसं की कच्छच्या समुद्रात आहे त्यानंतर अंदमान निकोबार बेटावर दोन आहे महात्मा गांधी आणि राणी झाशी राष्ट्रीय उद्यान ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर राखीव जीवावरण किंवा जीवामंडल डायडॅशनुसार सीमांकित करतात ठीक आहे मग आता तुमच्यासमोर पर्याय आहे तर तुम्हाला इथं उत्तर द्यायचंय बरोबर चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा काही मुलांचं सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी चला सांगा तुमच्यातच मतभेद दिसत आहे आपण याचा अभ्यास केलेला आहे बरोबर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी पोलीसवरती सगळ्याच परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्त असणार आहे ठीक आहे मग आता आपण हा जो प्रश्न आहे या प्रश्नावर अभ्यास या प्रश्नावर डिस्कशन करूया बघा एक बीएसआर बायोस्पेर रिझर्व याला जैव संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखलं जातं ठीके बीएसआर बायोस्पेर रिझर्व किंवा जैव संरक्षित क्षेत्र म्हणून याला ओळखलं जातं मग बीएसआर हे क्षेत्र काय असतं तर अत्यंत जैवविधता म्हणजे जैवविधतेला सगळ्यात जास्त संकट ज्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे तिथं बी एस आर हे निर्माण केलं जातं केंद्र सरकार हे बी एस आर नावाचं क्षेत्र जे ते निर्माण करतं ठीक आहे मग बी एस आर अशा प्रकारचं क्षेत्राची रचना असते ज्यामध्ये तीन गोष्टी असतात कोर झोन बपर झोन ट्रान्झिशन झोन बी एस आर जो असतो त्यामध्ये तीन गोष्टी असतात कोर झोन असतो बपर झोन असतो आणि ट्रान्सिशन झोन असतो मग आपण जर इथं बघितलं तर या तीन झोनमध्ये वेगवेगळे गोष्टी आपण करू शकतो जसं की ट्रान्सिशन झोनमध्ये मानवी वस्ती असू शकते तिथं शेती केली जाऊ शकते आणि गुरसराही होऊ शकते ट्रान्झिशन झोनमध्ये मग आतमध्ये गेलं की आतमध्ये फक्त बपर झोनमध्ये फक्त पर्यटन केलं जाऊ शकतं आणि कोर झोनमध्ये फक्त संशोधन करण्याला परवानगी असते तिथं माणूस जाऊ शकत नाही शेती वगैरे करू शकत नाही मग आपण जर बघितलं तर भारतामध्ये सध्या आठ अठरा बी एस आर आहे किती अठरा आणि पहिला बी एस आर होता निलगिरी निलगिरी पर्वत जो आहे ते जे क्षेत्र आहे तो पहिला भारताचा बी एस आर आहे सगळ्यात मोठा बीएसआर कच्छ चरण आणि सगळ्यात छोटा मन्नारचे आखात तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मग आपण जर बघितलं तर हे जे बी एस आर आहे यावरच प्रश्न होता राखीव जीववरण आपण त्याला काय म्हटलेलं आहे जैव संरक्षित क्षेत्र म्हटलेलं आहे बायोस्पेर रिझर्व म्हटलेलं आहे आणि यावर हा प्रश्न आलेला आहे मग यामध्ये तीन झोन असतात एक असतो बपर झोन एक ठीके एक असतो ट्रान्झिशन म्हणजे संक्रमणात्मक भाग आणि दुसरा असतो कोअर झोन मग इथं जर आपण बघितलं मध्यवर्तीय भाग बपर झोन आहे आणि संक्रमण भाग आहे आहे त्यानंतर मध्यवर्तीय भाग बपर झोन आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग त्यानंतर मध्यवर्ती भाग संक्रमणक भाग आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग तर आता आपण जर बघितलं संक्रमक भाग असणारे ट्रान्झिशन झोन बपर झोन बरोबर आपण काय बघितलं तर एक बपर झोन बघितला ट्रान्झिशन झोन बघितला आणि कोर झोन बघितला तर आपल्याला बपर झोन आणि संक्रमणात्मक भाग हे दोन पर्यायामध्ये आपल्याला आढळून आले बपर तीन पर्यायामध्ये आढळून आले मग आपण एक पर्याय जो आहे तो डायरेक्ट कॅन्सल करूया ठीक आहे मग आपण जर बघितलं मध्यवर्तीय भाग ठीक आहे बपर झोन आणि संक्रमणात्मक भाग मध्यवर्तीय भाग बपर झोन आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग मग आपल्याला याचा जर सिक्वेन्स लावायचा आहे अतिद पर्य या पर्यायामध्ये सेमच इन्फॉर्मेशन दिलेली पण आपण जर सिक्वेन्स लावला याचा सिक्वेन्स जर लावला तर आपल्याला कसं जावं लागेल आपल्याला ट्रान्झिशन झोन बफर झोन किंवा कोर झोन असं जावं लागेल म्हणजे इथं जर आपण बघितलं भाग, तर असं नाही मग आता आपण दुसऱ्या प्रकारचा सिक्वेन्स लावू कोर झोन बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन कोर झोन म्हणजे मध्यवर्ती भाग मध्यवर्ती भागानंतर येतो बफर झोन मध्यवर्ती भाग मध्यवर्ती भागानंतर येतो बफर झोन आणि बफर झोन नंतर येतो संक्रमणात्मक भाग म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल ठीक आहे तर पर्याय क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं तर यामध्ये ज्या तीन गोष्टी येतात त्यांचा क्रम सुद्धा लावायचा होता ठीक आहे हे जे वेगवेगळे झोन आहे त्यांचा क्रम सुद्धा लावायचा होता आणि तो आपण व्यवस्थितरित्या लावलेला आहे यानंतर तुम्हाला प्रवाळ जे आहे ठीक आहे कोरस त्यांच्याविषयी प्रश्न आहे तर प्रवाळांची वैशिष्ट्यावर प्रश्न विचारलेला आहे हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे हे अति जय जैव इंधन म्हणजे उत्पादक आहे बायोमास उत्पादक आहे ठीक आहे जैव इंधन निर्माण करणारे आहे ही वनस्पती आणि प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे आणि हे पाण्याखालील उष्ण कटिबंधीय तंत्र आहे आज फिजिक्सचे लेक्चर होते पण आपलं पर्यावरण आपण घेतलेलं आहे करंट अफेअर्स बनवलेलं आहे मित्रांनो बघा करंट अफेअर्स ची सिरीज ऑलरेडी मॅरेथॉन लेक्चर बनवलेलं आहे शक्य झालं तर मग आपण अजून घेऊया त्याचं बघा आता इथं आता आपल्याला प्रवाळाविषयी मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे मग प्रवाळ काय असतात यावर पहिले चर्चा करूया प्रवाळांना कोरल्स म्हटलं जातं काय म्हटलं त्यांना कोरल्स म्हटलं जातं ज्यांना काही माहीतच नाही त्यांनी फक्त जस्ट इमॅजिन करा बघा प्रवाळ हे जिवंत प्राणी आहे ठीक आहे प्रवाळ हे जिवंत प्राणी आहे हा आणि त्याला काय म्हटलं तर पोलिप म्हटलं जातं प्रवाळांना काय म्हटलं तर पोलिपसुद्धा म्हटलं जातं ठीक आहे हे सिलेंटर रेटा एक बायोलॉजीमध्ये ते काही प्राण्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे तर सिलेंटर रेटा या प्रजातीशी संबंधित प्रवाळ आहे ठीक आहे मग आता प्रवाळ जर आपण बघितलं तर प्रवाळ हे सहजीवन जगतात प्रवाळ काय करतात सहजीवन जगतात तर सहजीवन म्हणजे काय सर ठीक आहे तर एकमेकावर अवलंबून असणारं जे जी जीवन आहे त्याला सहजीवन म्हटलं जातं प्रवाळामध्ये जो प्राणी असतो त्याला पोलिप म्हटलं जातं आणि पोलिप नावाचा हा जो प्राणी असतो तो झुंजातिलिया नावाच्या एका शेवाळावर जगत असतो ठीक आहे पोलिप आणि झुंजातीलिया एकमेकांना अटॅच होऊन जगत असतात आता आपण जर बघितलं तर झुंजातिलिया जो असतो तो या पोलिपला जगण्यासाठी स्थान देत असतो तिथं जगण्यासाठी एक निवारा उपलब्ध करून दिला देत असतो पोलिप अं पोली झुंजातीलया हे शेवाळ जे असतं ते पोलीपला काय करून देतं जगण्यासाठी एक स्थान निर्माण करून देतं आणि पोलिप काय करत असतो तर अन्न जे आहे तर ते काय करत असतो तर या शेवाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो असं यांचं जीवन आहे हे झुंजातील सुद्धा अन्न तयार करून पोलिपपर्यंत पोहोचवतं आणि पोलिप आणि यांचं एक सहजीवन आहे म्हणजे हे एकमेकांशिवाय जगू शकत नाही म्हणजे एका प्रकारचे आपण म्हणू शकतो की यांचं वेगवेगळं जर झाले तर मग काय होणार तर यांचं अस्तित्व राहणार नाही ठीक आहे मग अशा प्रकारचे हे फ्रेंड्स आहेत मग यांना काय म्हटलं तर यांना एकत्रितपणे कोरल्स किंवा प्रवाळ म्हटलं जातं हे ॲक्च्युली दोन आहे पोलीप हा प्राणी आणि झुंजातीलय ही वनस्पती पण तरी पण सोबत राहतात ठीक आहे नवरा बायको प्रमाणे आणि तेव्हाच यांना ओळखलं जातं नाही तर तसं यांना ओळखलं जात नाही आणि ओळखलं कोणत्या नावाने जातं तर प्रवाळ या नावाने ओळखलं जातं ठीक आहे मग प्रवाळ कुठे असतात तर प्रवाळ उष्णकटिबंधीय भागामध्ये असतात कुठे असतात उष्ण कटिबंधीय भागामध्ये असतात ठीक आहे उपोष्ण कटिबंधीय भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पण जास्त प्रमाण हे उष्णकटिबंधीय भागामध्ये असतं आपण जर बघितलं तर प्रवाळांना जगण्यासाठी वीस सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पाहिजे किमान वीस सेल्सिअस तरी पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्तच पाहिजे स्वच्छ पाणी पाहिजे क्षारता जी ॲव्हरेज पाहिजे ते तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत क्षारता पाहिजे त्यानंतर जर बघितलं तर खोली जास्त नको सत्तर ते दोनशे फूटपर्यंत खोली पाहिजे दोनशे फूट किंवा सत्तर मीटर एवढी खोली पाहिजे गढूळ पाण्यात ते आढळत नाही ठीक आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि गोड्या पाण्यात सुद्धा ते आढळत नाही ठीक आहे त्यांना पाणी स्वच्छ पाहिजे आणि खारट पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं यांना समुद्रातील उष्ण कटिबंधीय वन या नावाने ओळखलं जातं ठीक आहे आता आपण जर बघितलं तर प्रवाळ जो असतो तर प्रवाळाविषयी एक संकल्पना आहे प्रवाळ विरंजन कोरल ब्लिचिंग आता सर हे कोरल ब्लिचिंग काय आहे प्रवाळ विरंजन काय आहे तर मी तुम्हाला काय सांगितलं प्रवाळ जो असतो प्रवाळ ठीक आहे प्रवाळ हा पोलिप नावाचा प्राणी पोलिप नावाचा प्राणी आणि झुंजातिलिया नावाची वनस्पती कोणती झुंजा झुंजातिलिया नावाची वनस्पती या दोघांना मिळून प्रवाळ म्हंटलं तर हे एकमेकांच्या सोबत राहत असतात ठीक आहे मग आपण जर बघितलं तर काय होतं आपण जे प्रदूषण करतो आणि आपण प्रदूषण केल्यामुळं पाणी जे गडूळ होतं आणि पाणी गडूळ होतं त्याचबरोबर आपण जर बघितलं पाणी गडूळ झाल्यामुळं गडूळ पाण्यात प्रवाळ राहू शकत नाही मग त्यामुळं काय होतं हा पोलिप नावाचा जो प्राणी आहे ठीक आहे हा पोलिप नावाचा जो प्राणी आहे हा झुंजतिलियापासून सेपरेट होतो यांचं भांडण होऊन जातं जर प्रदूषण झालं तर आणि भांडण होऊन जातं आणि हे सेपरेट होऊन जातात आणि मग एकमेक एक एकमेकापासून जेव्हा सेपरेट होतात त्याला एक संकल्पना वापरली जाते प्रवाळ विरंजन किंवा कोरल ब्लिचिंग म्हणून ही संकल्पना इथे वापरली जाते इथं मग प्रवाळ हे एकमेकापासून दूर जातात झुंजातील हे वेगळं होते पोलिप वेगळा होतो आणि मग प्रवाळाला पांढरा कलर प्राप्त होतो पांढरा का तर पोलिप जो असतो त्याला व्हाईट कलरचा असतो पांढऱ्या कलरचा असतो पण प्रवळ जे असतात ते हिरव्या कलरचे असतात कारण पोलिप आणि झुंजातीलया वनस्पती जेव्हा सोबत राहतात तर झुंजातीलयाचा आणि पोलीपचा कलर मिळून तिथं ग्रीन कलर निर्माण होतो पोलीप जो असतो तो पारदर्शक पांढऱ्या पार कलरचा असतो आणि झुंजातीलया सेपरेट झाल्यामुळे तो आपल्याला पांढऱ्या रंगाचा दिसतो फक्त पोलिप आणि मग त्याला आपण काय म्हणतो कोरलचं ब्लिचिंग झालं ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मग आता आपण जर बघितलं तर कोरलचं जे ब्लिचिंग होतं ते नेमकं आपल्याला काय दाखवतं तर जिथं प्रदूषण होतं तिथं कोरलचं ब्लिचिंग होतं असं आपण म्हणू शकतो ठीक आहे समजू कोरल या कोरलचं ब्लिचिंग या एखाद्या ठिकाणी होत असेल तर तिथं निश्चितच प्रदूषण आहे असं आपण म्हणतो प्रवाळांचं अजून आता आपण काही महत्त्व बघू जसं की प्रदूषण आपल्याला दाखवतात की इथं प्रदूषण होत आहे आणि आम्ही सेपरेट होत आहोत ठीक आहे कारण त्यांचा रंग असतो हिरवा पण त्यांचं प्रदूषण व्हायला लागल्यानंतर त्या एरियामध्ये ते एकमेकापासून सेपरेट होतात झुंजातीला वेगळा होतो पोलीप वेगळा होतो आणि त्यांना पांढरा कलर प्राप्त होतो त्यानंतर जिथे प्रवाळ असतात तिथे मासे खेकडे यांना अन्न मिळतं खाण्यासाठी त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रवाळ जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड ग्रहण करण्याचं काम करतात आणि ऑक्सिजन जास्तीत जास्त सोडण्याचं काम करतात कोणतीही वनस्पती घेतली तर वनस्पती जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये घेते आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन बाहेर टाकण्यास बाहेर टाकत असते पू झुंजातील वनस्पतीचे आणि मग त्यामुळं ती सेम कार्य करते आणि मग त्यामुळं ऑक्सिजन जास्तीत जास्त बाहेर टाकला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त आतमध्ये घेतला जातो त्यामुळे यांना कार्बन सिंक म्हणून ओळखलं जातं सॉरी कार्बन सिंक म्हणून ओळखलं जातं प्रवाळांना काय म्हणून ओळखलं जातं कार्बन सिंक ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवा भारतामध्ये चार ठिकाणी प्रवाळ आपल्याला आढळतात लक्षद्वीप अंदमान निकोबार कच्छच्या आखात आणि मन्नारच्या आखात आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जी काही लक्षद्वीप बेट आहे ती प्रवाळांपासून बनलेली आहे असं जेव्हा तुम्ही ऐकता तर ते काय असतं नेमकं तर लक्षद्वीप ही जी बेट आहे ही प्रवाळ काय करतात जे काही प्रवाळ मरतात तर त्याच्यावरच आपलं स्वतःचं घर बनवतात दुसरे प्रवाळ मेले की त्याच्यावर त्यांचं घर अशा प्रकारे ते प्रवाळ बेट तयार करतात मग प्रवाळ कशा प्रकारची रचना करतात तर समुद्र समजून घे एखादं समुद्र आहे तर ते समुद्रामध्ये समजून घे हे समुद्र आहे आणि अशा प्रकारे समुद्राच्या आतमध्ये ते आडवी भिंत जर प्रवाळ तयार करत असतील तर त्याला म्हटलं तर बॅरियर रिफ त्याला काय म्हटलं तर बॅरियर रीफ ठीक आहे समजून घ्या हा समुद्र आहे समुद्राच्या आतमध्ये अशा जर उभे भिंती तयार करत असेल ठीक आहे परपेंडिक्युलर तर त्याला म्हटलं होतं फ्रिंजिंग आणि समुद्रामध्ये पॅ पॅरल जर अशा भिंती तयार करत असेल समुद्राला तर त्याला म्हटलं होतं बॅरियर रीफ आणि प्रवळ जर असा गोल भाग तयार करत असेल तर त्याला म्हटलं तर ॲटॉल आणि हे ॲटॉलपासूनच जी भार भारतामध्ये असलेली लक्षद्वीप बेट आहे ती तयार झालेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सगळ्यात मोठी ग्रेट बॅरियर रिफ तयार झालेली आहे तर हे याचे काही एक्झाम्पल आहे आणि भारतामध्ये अंदमान निकोबारची राजधानी जी आहे प्लो पोर्ट ब्लेअर तर तिथं राष्ट्रीय प्रवाळ भित्तिका संशोधन केंद्र सुद्धा आहे तर एवढी प्रवाळाची इन्फॉर्मेशन डीपमध्ये अभ्यासीकरण महत्वाचं आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो मग आता आपण जर प्रश्न सोडवला तर प्रवाळाविषयी प्रवाळ हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव आहे त्यांनी तर बेट तयार केली ते इतके सूक्ष्म आहे आणि त्यांनी एकमेकावर साचून जर भेट तयार केली तर ते किती वर्षापासून पृथ्वीवर असतील हो म्हणजे हा प्राचीन सजीवापैकी एक आहे प्रवाळ यास आपल्याला उत्तर देता येईल दुसरे त्याच्यावर त्यानंतर जर बघितलं तर हे आपण जर बघितलं तर आता जैवईन धन निर्माता उत्पादक आहे की नाही हे आपण बाजूला ठेवू थोडा वेळ त्यानंतर ही वनस्पती आणि प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे म्हणजे यामध्ये झुंजातील या नावाचा वनस्पती आहे आणि पोलीप नावाचा प्राणी म्हणून हे बरोबरच असणार आहे हे पाण्याखालील उष्ण कटिबंधीय परिस्थिती की तंत्र म्हणून ओळखला जातं तर हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे आपण जर बघितलं तर ए सी डी नावाचा ऑप्शन नाही आहे मग आपल्याला आपण जर बघितलं तर ए सी डी म्हणजे ए बी सी डी सगळेच बरोबर आहे वरीलपैकी सर्व तर प्रवाळ हे जैव इंधन म्हणून सुद्धा काम करतात बायोमास म्हणून सुद्धा काम करतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ए बी एबीसीडी वरीलपैकी सर्व ईन कारण त्यामध्ये तीन पर्याय मॅक्सिमम बरोबर होते एक आपल्याला स्पष्टपणे माहितच नव्हता मग तो सुद्धा बरोबरच असेल ठीक आहे यानंतर पुढे जाऊ बघा अल्फा बीटा आणि गामा हे काय आहे ठीक आहे सजीवांची श्रीमंती आहे त्यानंतर सिम्पसन विविधता सूची आहे जैवविविधता मोजण्याचं भौगोलिक प्रमाण आहे की व्हिटकरने दिलेले शब्द आहे चला सांगा जैवविधता नेमकं काय इथं आल्फा बीटा गामा नेमकं काय आहे तर मित्रांनो बघा आणि त्यानंतर उत्तर द्या ठीक आहे तर मॅपिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविधता जैवविविधतेचं मोजमाप कसं केलं जातं तर ते आल्फा डायव्हर्सिटी बीटा डायव्हर्सिटी आणि गामा डायव्हर्सिटी याच्या माध्यमातून केलं जातं ठीक आहे जैवविविधतेचं मोजमाप करण्यासाठी अल्फा बिटा आणि गामा या वेगवेगळ्या प्रकारच्या बायोडायव्हर्सिटी तयार करण्यात आलेल्या आहेत आता अल्फा बायोडायव्हर्सिटी किंवा अल्फा डायव्हर्सिटी म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट क्षेत्र आहे समजून घ्या पुणे एखादं विशिष्ट क्षेत्र आहे समजून घ्या पुणे पुण्यामध्ये असणारे जे काही प्रजाती आहे पुण्यामध्ये असणारे जे काही प्राणी वनस्पतींची संख्या आहे त्याला काय म्हटलं तर अल्फा डायव्हर्सिटी एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्राण्यांची वनस्पतींची संख्या अल्फा डायव्हर्सिटी बीटा डायव्हर्सिटी काय एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये आता एखादं विशिष्ट क्षेत्र आहे समजून घ्या की समजून घ्या पुणे घेऊया ठीक आहे तर आता इथं हे दोन समजून घ्या अल्फा म्हणजे काय एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किती प्राण्यांच्या प्रजाती आहे ठीक आहे समजून घ्या आपण जर बघितलं तर एकूण किती प्राणी आहे ठीक आहे मग आपण समजून घ्या पुण्यामध्ये एकूण शंभर प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे मग आपण जर बघितलं तर बीटा डायव्हर्सिटी मग बीटा डायव्हर्सिटी काय म्हणतं हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात एखाद्या प्रजातीमध्ये दे असलेली विविधता मग कुत्रा हा एक प्राणी आहे मग कुत्र्यामध्ये सुद्धा वेगळी प्रकारे जसं की हस्की नावाचा कुत्रा आहे त्यानंतर डॉबरमॅन नावाचा एक कुत्रा आहे बरोबर असे वेगवेगळे कुत्र्याचे प्रकार असतात त्यानंतर आपले गावठी कुत्रे आहे गावराम कुत्रे आहे तर वेगवेगळे एकाच प्राण्यामध्ये असणारी विविध आपल्याला काय म्हणू शकतो जैवविविधता त्याला काय म्हटलं तर बीटा डायव्हर्सिटी म्हटलं जातं अल्फामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये असणारे जे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांना अल्फा डायव्हर्सिटीमध्ये काउंट केलं जातं बीटा डायव्हर्सिटीमध्ये एकाच प्राण्याच्या किती वेगवेगळ्या प्रजाती आहे त्याला बीटा डायव्हर्सिटी म्हटलं जातं आणि ग्यामा म्हणजे काय तर विशिष्ट प्रदेशात उपस्थित असलेल्या विविध प्रजाती प्रजातींच्या दरम्यान असलेले संबंध म्हणजे काय तर ग्यामा डायव्हर्सिटी ठीक आहे तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो जैवविविधता ज, म्हणजे बायोडायव्हर्सिटी कशी मोजायची हो किंवा त्याविषयी काही मॅपिंग वगैरे केलेलं आहे का तर केलेलं आहे कोणी केलं तर विटकर नावाचं शास्त्रज्ञ आहे आर एच विटकर नावाचं शास्त्रज्ञ आहे एकोणीसशे मध्ये त्याने हे मॅपिंग केलेलं आहे आणि त्याने मॅपिंग तीन कॅटेगरीमध्ये केलं अल्पा डायव्हर्सिटी बीटा डायव्हर्सिटी गॅमा डायव्हर्सिटी अल्पा डायव्हर्सिटी म्हणजे काय तर एखाद्या एरियामध्ये प्राण्यांची संख्या किती वेगवेगळ्या प्रजातींची संख्या किती बीटा डायव्हर्सिटी म्हणजे काय तर एखाद्या प्रजातीमध्ये तिचे विविध उपप्रकार किती तिला म्हटलं तर बीटा डायव्हर्सिटी आणि गॅमा डायव्हर्सिटी म्हणजे काय तर विशिष्ट प्रजात्यामध्ये उ विशिष्ट प्रदेशामध्ये उपस्थित असलेल्या प्रजातींमध्ये जो काही आंतरिक संबंध येतो जसं की माणसाचा कुत्र्याचा एक संबंध आहे ठीक आहे या संबंधाला काय म्हटलं जाईल तर याला कशामध्ये मोजलं जाईल तर गॅमा डायव्हर्सिटीमध्ये मोजलं जाईल ठीक आहे मग आपण जर इथं बघितलं तर अल्फाबिटा गॅमा विविधता काय आहे तर इथं योग्य ते उत्तर असणारे जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आणि मग त्याला आपण अल्फा बीटा गॅमामध्ये काउंट करतो अल्फामध्ये काय काउंट करतो हे मी तुम्हाला सांगितलं बिटामध्ये काय काउंट करतो आणि गॅमामध्ये त्यांचा परस्पर संबंध हा तिथे आपलं दाखवला जातो ठीक आहे मग इथं जर आपण बघितलं पर्याय क्रमांक सी आता विटकर एक यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये सुचवलेले शब्दार्थ हे येईल का तर हे येणार नाही याचं कारण काय मित्रांनो तर आपण जर बघितलं मॅपिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना आर एच विटकर यांची आहे आणि त्यांनी अल्फा बीटा गॅमा या प्रकारांमध्ये तिचं वर्गीकरण केलेलं आहे पण मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा अल्फा बीटा गॅमा या शब्द जे आहे तर ते ओरिजिनल ग्रीक भाषेतील एक दोन तीन चार जसं आपण मराठीमध्ये मोजतो तसं ग्रीक भाषेमध्ये एक दोन तीन चार मोजण्याचे जे शब्द होते ते होते अल्फा बीटा गॅमा अशा प्रकारचे ते मोजायचे पहिले तर हे शब्द विटकर यांनी सुचवलेले नाही यांनी संकल्पना दिलेली मॅपिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेचे मोजमाप करण्याचे भौगोलिक प्रमाण हे विटकर यांचं आहे म्हणजे सी आपलं उत्तर असणार आहे फक्त आणि फक्त सी पर्याय क्रमांक तीन ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचंय राज्य आणि त्यामध्ये असणारा अभयारण्य यांच्या जोड्या जुळवायच्या आहे आता यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे यामध्ये जर महाराष्ट्राचा संबंध असला तरच तुम्ही काय करत जा तो प्रश्न सोडवत जा जर माहीतच नसेल तर तो प्रश्न सोडून दिला तरी चालेल आता इथं जर बघितलं तर महाराष्ट्र महाराष्ट्राची जोडी आपण काय सोबत लावू शकतो राधानगरी बरोबर राधानगरी अभयारण्य मग बीचं दोन बीचं दोन म्हणल्यावर आपण इथं दोन पर्याय कॅन्सल करू शकतो मग इथं आपण एक बघितलेलं आहे गोव्यामध्ये भगवान महावीर आहे ठीक आहे डीचं दोन इथं जर बघितलं डीचं दोन अशा प्रकारे आपलं पर्याय क्रमांक एक उत्तर येणार आहे बीचं एक सॉरी 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 ठीक आहे उत्तर परत आपण काढूया एरेज करूया बघा इथं काहीतरी चुकलं माझ्याकडून बीचं काय एक ठीक आहे बीचं एक राधानगरी मग बीचं एक बीचं एक म्हणजे हे दोन पर्याय कॅन्सल होतील बीचं एक म्हटल्यावर आपल्याला तीन आणि चार मधून उत्तर निवडायचं आहे मग त्यानंतर डीचं आपल्याला काय पाय माहीत पाहिजे की भगवान महावीर कारण आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं त्यामुळे तुम्हाला आता हे तर कळलंच पाहिजे मग डीचं दोन मग डीचं दोन एकाच ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर असणार आहे अशा प्रकारे ठीक आहे तर आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत नावाचं सरोवर आहे हे तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे उरलं पश्चिम बंगालमध्ये तर जलदापारा हे पश्चिम बंगालमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये राधानगरी गोव्यामध्ये भगवान महावीर आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत यानंतर पुढे जाऊ सुपोषण युट्रिफिकेशन बाबत खाली काही विधानं दिलेली आहे आणि त्या विधानामधून आपल्याला कोणती विधानं बरोबर आहे हे निवडायचं आहे प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होतं त्यानंतर सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होतं आणि त्यामध्ये जीवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो त्यानंतर सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळांचा पुंज हा अन्न म्हणून उपयोगी होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो आणि सुपोषित पाणी ऑक्सिजन संपन्न असतं आणि कुठल्याही प्रक्रिया न करता मानवी वापरात सुरक्षित असतं चला सांगा सुपोषणा संबंधित प्रश्न आहे बघा सुपोषण युट्रिफिकेशनशी संबंधित प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे चला उत्तर द्या चला मी प्रश्न परत दाखवतो तुम्हाला बघा सुपोषणाशी संबंधित प्रश्न आहे मग आता त्याला थोडं आपण काय करूया एक्सप्लेन करूया सुपोषण काय असतं सुपोषण म्हणजे एक तलाव आहे समजून घ्या सुपोषण काय आहे एक तलाव आहे एक तलाव आहे आणि आपल्याला सुपोषण एक्सप्लेन करण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे समजून घ्या की इथं काय आहे एक फॅक्टरी आहे ही काय आहे एक फॅक्टरी आहे आणि समजून घ्या हा जो तलाव आहे या तलावामध्ये या फॅक्टरीतून निघणारं जे पाणी आहे ते एका नदीमध्ये सोडलं जातं अशा प्रकारे आणि ही नदी येऊन त्या तलावाला मिळते ठीक आहे हा एक कारखाना आहे हा एक काय आहे कारखाना कारखान्यातील पाणी जे आहे समजून घ्या ते या नदीमध्ये सोडलं जातं आणि या नदीमधून हे पाणी या तलावामध्ये येतं हा काय आहे एक तलाव आहे ठीक आहे तलावाला आपण मोठं सुद्धा घेऊ शकतो अशा प्रकारे ठीक आहे आपण त्या तलावाला मोठं घेतलं अशा प्रकारे हा सगळा काय आहे हा सगळा तलाव आहे मग या तलावामध्ये कारखान्यातील पाणी कारखान्यातील जे पाणी असतं ते प्रामुख्याने नायट्रोजन युक्त असतं कसं असतं नायट्रोजन युक्त असतं नायट्रोजन युक्त असतं आणि आपल्या गावाकडे मित्रांनो नायट्रोजनचा वापर केला जातो कशामध्ये तर युरियामध्ये युरियाचा वापर वनस्पतींची व्यवस्थितपणे वाढ होण्यासाठी केला जातो बरोबर मग आता युरिया नायट्रोजनपासून बनलेला असतो ठीक आहे एन पी के लिहिलं जातं युरियाच्या गोणीवर तर मग हे नायट्रोजन जे आहे किंवा हे एन पी के जे आहे ते आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं कारखान्यामधील जे प्रदूषित पाणी आहे ते त्यामध्ये बघायला मिळतं आणि ते, ते पाणी तलावामध्ये जातं ता। मग त्याचं इम्पॅक्ट काय होतं मित्रांनो त्याचं इम्पॅक्ट असा होतो की तलावामध्ये जी असणारी वनस्पती आहे तलावामध्ये असणारी जी वनस्पती आहे ती काय होते तिची वाढ झपाट्याने होते तिची वाढ कशाने होते झपाट्याने होते कारण नदीतून आलेलं जे काही प्रदूषित पाणी आहे ते काय करतं तर ते या तलावाला खत पुरवण्याचं काम करतं इनडायरेक्टली काय करतं खत पुरवण्याचं काम करतं आणि मग खत या पाण्यामध्ये मिळाल्यामुळं या तलावातील ज्या काही वनस्पती आहे त्याची वाढ वेगाने होते आणि त्याची वाढ इतकी जबरदस्त होते त्याला आपण म्हणतो जलपर्णी तलावामध्ये जे काही <धे> तलावामध्ये नद्यामध्ये जे काही वनस्पती असतं त्याला आपण बऱ्यापैकी जलपर्णी नावाने ओळखतो मग ही जलपर्णी या पूर्ण तलावामध्ये तयार होते आणि पूर्ण तलावाला काय करते झाकून टाकते पूर्ण तलावाला काय करते झाकून टाकते तुम्ही आयुष्यात एकदा तरी जलपर्णीचं तसं बघितलं असेल की पूर्ण तलावामध्ये काय केलेलं आहे तिनं तिचं साम्राज्य विस्तारित केलेलं आहे आणि पूर्ण नदीला तिने झाकलेलं आहे मग ही पूर्ण झाकून टाकते अशा प्रकारे या तलावाला पूर्ण झाकून टाकते आणि मग याचा इम्पॅक्ट काय होतो की जी सूर्याची किरणं आहे ती या तलावापर्यंत पोहोचत नाही सूर्याची किरणं काय आहे या तलावापर्यंत पोहोचत नाही आणि मग तलावापर्यंत सूर्याची किरणं पोहोचत नाही त्यामुळं जलपर्णीच्या खाली ज्या वनस्पती असतात जलपर्णीच्या खाली ज्या वनस्पती असतात त्या नष्ट व्हायला लागतात ठीक आहे आता जे बुडाला जे शेवळ असतं तलावाच्या तर का ते काय व्हायला लागतं ते नष्ट व्हायला लागतं कारण सूर्यकिरण त्यापर्यंत पोहोचतो नाही मग ते नष्ट व्हायला लागतं तर मग समजा हे ते नष्ट होतं मग आता ते नष्ट होतं ना ते काय होतं ते सडतं ते त्याचं विघटन होतं तर त्याचं पाण्यामध्ये विघटन हो होत असताना पाण्यामधील ऑक्सिजन वापरला होतो पाण्यामधील काय वापरला होतो पाण्यामधील ऑक्सिजन जो ओटू आहे तो वापरला जातो ऑक्सिजन वापरला गेला की माशांना ऑक्सिजन कमी पडतो आणि मासे सुद्धा काय होतात मृत्यू पडायला लागतात मासे सुद्धा नष्ट होतात मग मासे नष्ट व्हायला लागतात मग मासे आतमध्ये जातात तलावाच्या आतमध्ये आणि ते सडायला लागतात त्यांचं विघटन होतं तिथे उर उरला सुरला सगळा ऑक्सिजन वापरला जातो मग तलावामध्ये ऑक्सिजनच उरत नाही मग तलावाच्या वर असलेली ही जी जलपर्णी आहे मित्रांनो ही सुद्धा हळूहळू मरायला लागते आणि ही सुद्धा तलावामध्ये खाली जाऊन साचते आणि खाली जाऊन साचून ही तलावातील सर्वच ऑक्सिजन काय करून टाकते तर वापरून तलाव पूर्ण नष्ट करून टाकते आणि अर्धवट प्रमाणात कुजतेही कारण हिला पूर्णपणे नष्ट होण्यासाठी व्यवस्थितरित्या ऑक्सिजनच तलावामध्ये उरत नाही कारण इथं बऱ्यापैकी ऑक्सिजन शेवाळ आणि माश्यांमुळे काय झालेला असतो यांच्या विघटनासाठी वापरला गेलेला असतो आणि मग असा तलाव दूषित तलाव म्हणून ओळखला जातो अशा पाण्याला दुर्गंध सुटतो काय सुटतो दुर्गंध म्हणजे घाणवास जो आहे तो आपल्याला या तलावांचा येतो आणि मग त्या संकल्पनेला म्हटलं तर युट्रिफिकेशन त्याला काय म्हटलं तर युट्रिफिकेशन आणि यालाच म्हटलं तर सुपोषण याला काय म्हटलं तर सुपोषण मग ही पूर्ण संकल्पना काय आहे सुपोषण आहे मग आता सुपोषणविषयी जो प्रश्न आहे तो आता आपण सॉल्व्ह करू प्राथमिकरित्या डोंगराळ भागात वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होतं सुपोषण काय तलाव आहे एखाद्या ठिकाणचं साचलेलं पाणी किंवा वाहतं पाणी ते काय सुपोषण तिथं होणार आहे ठीक आहे फक्त डोंगराळ भागातच होणार आहे का नाही मी तुम्हाला इथं डोंगराळ भागातील तलाव सांगितला का अजिबात नाही मी तुम्हाला इथं फक्त तलाव सांगितला आणि तलाव कुठंही असू द्या सुपोषण होणार म्हणजे इथं जर आपण बघितलं तर ए विधान कसं आहे चुकीचं आहे मग आता बघूया पुढे जाऊन सुपोषण थांबलेल्या पाण्यात होतं त्यामध्ये जी जीवांचा आणि त्यांना उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो तर सुपोषण जर बघितलं तर हे तलावामध्ये होतं आणि तलाव हे बऱ्यापैकी थांबलेलं पाणी आहे वात पाणी काय करतं तर हे बरस वात वाहणारं पाणी काय करतं तर जे काही नायट्रोजन युक्त पदार्थ आहे त्यांना तलावापर्यंत घेऊन येण्याचं काम करत असतं ठीक आहे म्हणजे दुसरं विधान हे बऱ्यापैकी बरोबरच आहे सुपोषण हे थांबलेल्या पाण्यामध्ये होतं बरोबर आणि त्यामध्ये जीवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो अगदी बरोबर आहे ठीक आहे दुसरं जर तिसरं जर मी बघितलं सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळा शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो म्हणजे सुपोषणामुळे काय होतं की सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे झपाट्याने वनस्पती वाढतात त्या सुरुवातीला अन्न म्हणून काम करतात पण नंतर त्याच त्यांचा काय करतात विनाश म्हणून काम करतात तर सी सुद्धा बरोबर आहे सुपोषित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असतं तर सुपोषित पाण्यामध्ये ऑक्सिजनच उरलेला नसतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामुळं त्याला दुर्गंध येतो आणि मानवी वापरास ते असुरक्षित असतं म्हणजे डी तर साफसाफ चुकीचं आहे आणि बी आणि सी बरोबर आहे मग बी आणि सी बरोबर असणारा पर्याय क्रमांक तीन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही युट्रिफिकेशन नावाची संकल्पना आहे आय होप तुम्हाला ही संकल्पना व्यवस्थित कळली असेल कळली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे जर आपण नीट व्यवस्थित बघितलं तर सुपोषणाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा नदीमधून नायट्रोजनयुक्त युक्त पदार्थ तलावामध्ये येणारे तेव्हा तलावाला खत पाणी मिळणार आणि वनस्पतीची वाढ होणार त्यामुळे सुरुवातीला माश्याला अन्न प्राप्त होईल पण नंतर ते काय हो होणार हो का तर ते शेवाळाचा मृत्यू झाला की माशांचा मृत्यू होणार माशांचा मृत्यू झाला की हळूहळू जलपर्णीचा सुद्धा मृत्यू होणार आहे ठीक आहे त्यामुळे सी बरोबर आहे आणि बी जर बघितलं तर सुपोषण हे मोस्टली थांबलेल्या नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के थांबलेल्या पाण्यातच होतं आणि तिथे जीवांनी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो हे सुद्धा बरोबर आहे आणि शेवटी काय होतं सगळ्यांचा मृत्यू होऊन तळावाच्या बुडाला सगळे ठीक आहे तर इथं जर आपण बघितलं तर बी आणि सी बरोबर आहे ठीक आहे मग आता बघा तर युट्रिफिकेशन सुपोषण मध्ये ऑक्सिजन संपतो आणि तलावाला दुर्गंध प्राप्त होतो ठीक आहे आपण जर बघितलं तर तलावामध्ये जे काही पोषण तत्व वाढल्यामुळे काय होतं तर ही प्रक्रिया होत असते कारखान्यातील पाण्यामुळे मग आता तुम्हाला या प्रश्नाचं ऍक्युरेट उत्तर द्यायचं आहे आता चुकून द्यायचं नाही खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय ऑक्सिजन पाण्यात कमी होणे यालाच म्हटलं तर युट्रिफिकेशन करण्यास सर्व अधिक कारणीभूत ठरतो आता हा प्रश्न जर चुकला तर मग बघा आता चला सांगा चला खालीलपैकी कोणता वायू ऑक्सिजनचा क्षय म्हणजे युट्रिफिकेशन करण्यास सर्वात अधिक कारण म्हणजे सर्वात सर्वा जास्त कारणीभूत कोण ठरतं नायट्रोजन सल्फर डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड वरीलपैकी सर्व बरोबर आता मित्रांनो इथं आपण जर एक जे जनरल आपण शब्द वापरू कॉमन सेन्स जर यूज केला तर इथं काय विचारलं सर्वात जास्त कारणीभूत ठीक आहे सर्वात जास्त कारणीभूत मग सर्वात जास्त कारणीभूत आपल्याला जर विचारलं तर वरीलपैकी सर्व तर येणार नाही बरोबर सर्वात जास्त म्हणजे इथं आपल्याला कम्पेअर करायचं आणि या कंपॅरिझनमधून एकाची निवड करायची म्हणून हातावर वरीलपैकी सर्व हा पर्याय येणार नाही आणि सर्वात जास्त म्हटल्यावर मी तुम्हाला इथं डायग्राममध्येच काय काढून दाखवलेलं आहे नायट्रोजन इथं दाखवलेलं आहे प्रामुख्याने नायट्रोजन हेच उत्तर असणार आहे कारण नायट्रोजन युक्त पदार्थामुळे काय होऊन जातं की त्या लावाला खत प्राप्त होतं आणि खत प्राप्त झाल्यामुळेच तिथं काय होतं युट्रिफिकेशन होत असतं तर पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे त्यानंतर मानवाच्या शरीरामध्ये पाराचा संचय झाल्यामुळं डायडॅश हा आजार होतो पारा जो असतो मर्क्युरी तिचा संचय झाल्यामुळे कोणता आजार होतो मानवी शरीरामध्ये तर आपण दोन संकल्पना बघितलं होतं बायो ॲक्युमिनेशन आणि त्याच्यामध्ये काय बघितलं होतं एखाद्या दे विशिष्ट प्रजातीमध्ये जर एखादा विषारी पदार्थ साचत असेल तर त्याला काय म्हटलं होतं बायो ॲक्युमिनेशन म्हटलं जातं मग त्याचंच हे एक्झाम्पल आहे की आपल्या शरीरामध्ये जर पारा साचला तर मग कोणता आजार होतो तरी इथं बघा पर्यावरण अशा प्रकारे कनेक्ट करायचं तर मीनामाटा नावाचा आजार होतो मग इथं काही जलप्रदूषणामुळे होणाऱ्या ज्या काही घटना आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो त्या तु, तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहे ठीक आहे मग आपण जर इथं बघितलं तर प्रदूषित पाण्याने जेवढे काही रोग होतात हे स्टेटमेंट नोट डाऊन करायचं ठीक आहे हे स्टेटमेंट विसरायचं नाही जेवढे काही रोग होतात भारतामध्ये भारताच्या इतिहासामध्ये जेवढे काही रोग होतात आणि झालेले आहेत तर त्याशामागं कारणीभूत आहे प्रदूषित पाणी आता जर या सिच्युएशनला जर बघितलं तर जेवढे काही रोग, होता, रोग होतात त्यातले ऐंशी टक्के रोग कशामुळे होतात प्रदूषित कशा पाण्यामुळे होतात कशामुळे होतात प्रदूषित पाण्यामुळे हा पहिला पॉईंट कारण यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं कोरून ठेवा की सगळ्यात जास्त कारणीभूत कोण असेल तर हवा प्रदूषण नाही ठीक आहे जमिनीचं प्रदूषण नाही वातावरणात होणारं प्रदूषण नाही जल प्रदूषण हे रोगात सगळ्यात जास्त कारणीभूत आहे मग आपण जर बघितलं तर आता कशामुळे काय होतं जसं की आपण बघितलं तर पाऱ्यामुळं पाऱ्या पारा हा पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरापर्यंत जातो आणि त्यामुळं आपल्याला मिनामाटा नावाचा आजार होतो कोणता ना आजार होतो मिनामाटा नावाचा आजार होतो त्यानंतर आर्सेनिक हा जो पदार्थ आहे याचं जर पाण्यामध्ये जास्त प्रमाण झालं तर आपल्या त्वचे त्वचे त्वचा जी असते तिच्यावर रोण येतात तिच्यावर वेगवेगळे चट्टे उमटतात ठीक आहे आणि डायबिजी डायबिटीज सारखे आजार होतात त्याचबरोबर कॅन्सर सारखे आजारसुद्धा होतात कशामुळं आर्सेनिकमुळं त्यानंतर फ्लोराईड नावाचं एक रसायन आहे किंवा एक पदार्थ आहे फ्लोराईड नावा फ्लोराईडमुळं फ्लोरोसिस नावाचा रोग होतो याच्यामध्ये आपले दात हिरड्या ज्या आहे ते ठिसूळ होतात ठीक आहे मान गुडगे सांदेदुखी अशा प्रकारचे आजार होतात फ्लोरोसिसमुळं आणि ह्या कशामुळे होतो फ्लोराईडमुळे होतो ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि नायट्रेट नायट्रेट आणि नायट्रोजन यामुळे ब्लू बेबी सिंड्रोम नावाचा आजार होतो तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे नायट्रेट आणि नायट्रोजनमुळं ब्लू बेबी सिंड्रोम नावाचा आजार होतो आणि एकूणच जलप्रदूषणामुळे प्रवाळ हे नष्ट होत असतात तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मग आपण जर बघितलं तर मानवी शरीरामुळे पाऱ्याच्या संचयनामुळे मिनामाटा नावाचा रोग होतो तर हे लक्षात ठेवायचं कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोनचा ऱ्हास होतो ओझोनचा ऱ्हास होण्यामागे कोणता वायू कारणीभूत आहे चला सांगा सगळ्यांनी सांगा ओझोन वायूचा ऱ्हास होण्यामागे कोणता वायू कारणीभूत आहे चला आता आपण याचं योग्य ते उत्तर बघूया बघा आपल्या ए सीमध्ये असणारा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे ठीक आहे क्लोरो आहे तर हा काय करतो प्रामुख्याने ओझोनचा ऱ्हास करतो मध्ये जे क्लोरीन असतं क्लोरीन हा जो वायू आहे क्लोरीन हा जो वायू आहे हा ओझोन म्हणजे ऑक्सिजनचे तीन अणू असतात ठीक आहे आणि मग याच्यासोबत अभिक्रिया करून ओझोन एक क्लोरीनचा अणू एक लाख ओझोनचे जे काही रेनो असतात त्यांना डॅमेज करण्याचं काम करत असतो ठीक आहे, आहे? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मग आपण जर बघितलं तर ओझोन विषयी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे आणि त्यावर प्रश्न विचारला जातो जसं की पहिलं ओझोन वायू कुठे आढळतो तर स्थितांबर जे आहे तपांबर सितांबर पृथ्वीपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर जे सितांबर आहे वीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरचा जो भाग आहे सितांबराचा त्यामध्ये ओझोन वायू आढळतो सगळ्यात जास्त ओझोनचं थर ध्रुवीय प्रदेशाच्या तिथे आपल्याला बघायला मिळतो आता ओझोन म्हणजे ओझोनचं नेमकं विखंडन होतं किंवा ओझोन नष्ट होतं नेमकं काय प्रक्रिया होती आपण फक्त ऐकतो गोष्टी पण कधी आपण त्यांना समजून घेत नाही आता होतं काय मित्रांनो बघा समजून घ्या ओझोन म्हणजे थ्री ठीक आहे ऑक्सिजनचे तीन अणू म्हणजे काय त्या मिळून बनलेला जो रेणू असतो त्याला आपण ओझोन म्हणतो मला समजून घ्या ब्रोमिन नावाचा एक वायू घेतला किंवा क्लोरीन नावाचा एक वायू घेतला आणि त्याची जर ओ ओझोन सोबत रिएक्शन झाली समजा क्लोरिन घेतला आणि क्लोरिनची ओझोनसोबत रिएक्शन झाली तर या ओझोनमधला एक अणू जो आहे ओझोनमधला एक अणू जो आहे तो, तो, तो क्लोरीन सोबत जातो आणि क्लोरीन ऑक्साईड तयार होतो आणि प्लस ऑक्सिजन मुक्त होतो आणि अशा प्रकारची केमिकल रिॲक्शन होती आणि त्यामुळे ओझोन नष्ट होतो क्लोरीन ऑक्साईड आणि ऑक्सिजन हे दोन सेपरेट वायू तयार होतात ब्रोमिन ऑक्साईड आणि ओझो ऑक्सिजन हा सेपरेट तयार होतो आणि ही जी क्रिया होते याला म्हटलं तर ओझोनचं विखंडन ओझोन डिफ्लेक्टेड डिफ्लेक्शन म्हणू शकतो आपण याला ठीक आहे आणि आपण ओझोन मग विखंडन कोण करतो ओझोन कशामुळं नष्ट होतं आहे वायू तर आपण जर बघितलं तरी तर सी एफ सी म्हणजे क्लोरो फ्लोरो कार्बन एच एफ सी म्हणजे हायड्रो क्लोरो फ्लोरो हायड्रो फ्लोरो कार्बन त्यानंतर सी ठीक आहे हायड्रोब्रोमिन आ, फ्लोरो कार्बन त्यानंतर मिथाईल ब्रोमाइड त्यानंतर सी सी येलोफोर कार्बन टेट्राक्लोराईड त्यानंतर मिथाईल क्लोरो इथं काय म्हणता येईल याला आपल्याला क्लोरोफॉर्म मिथाईल क्लोरोफ्लॉर्म त्यानंतर हेलोसिन वायू त्यानंतर नाईट नायट्रोजन ऑक्साइड तर हे सगळे काय करतात ओझोनला विखंडित करण्याचं काम करतात ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता ओझोनचं एक क्षरण आहे तर आपण जर बघितलं तर कार्बन डायऑक्साईड आणि एस टू हो, म्हणजे पाणी पाणी हे सोडले तर बाकी सगळे हरितगृह हो, परिणाम निर्माण करणारे जे वायू आहे तर ते ओझोनचं विखंडन करतात आता हरितगृह हो, परिणाम म्हणजे काय तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो पण एवढे जे वायू आहे यामध्ये क्लोरो फ्लोरो हा मेन आहे ठीक आहे तर हे काय करतात ओझोनला नष्ट करण्याचं काम करतात मग ओझोनचं आपल्याला एक छिद्र आढळलं होतं अंटार्टिका या ठिकाणी कुठं अंटार्टिका या ठिकाणी मग हे जे छिद्र आहे हे आपल्याला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आढळलं होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओझोन कशामध्ये मोजलं जातं त्याचं एकक काय किती ओझोन वातावरणात आहे तर डॉप्सन हे ओझोनचं एकक आहे ठीक आहे ओझोनशी संबंधित परिषद कोणती आहे तर व्हिएन्ना संमेलन एकोणीसशे पंच्याऐंशीचं त्यानंतर मॅन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे एकोणीसशे सत्याऐंशीचा हे ओझोनच्या संबंधित करण्यात आलेले प्रोटोकॉल ते आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आहे आता ओझोनच्या वरील जे छिद्र होतं ते शेरुल्ड रोलँड आणि मारिया मेलिन यांनी ते ओझोनच्या वर असलेलं छिद्र जे आहे ते शोधलं होतं आणि जोसेफ फर्मन यांच्या नेतृत्वाखाली प्रॉपर संशोधन करण्यात आलं आणि अंटार्क्टिकावर जे छिद्र निर्माण झालं ओझोनचं तर त्या छिद्राच्या माध्यमातून चाळीस टक्के वातावरणातील ओझोन कमी झाला असं आपल्या लक्षात आलं ठीक आहे तर ओझोनच्या छिद्रावर संशोधन कुणी केलेलं आहे शेरुल्ड रोलेंड मारिया आ, मेलेना त्यानंतर जोसेफ फर्मन या तिघांनी मिळून संशोधन केलेलं आहे आणि एकूण चाळीस टक्के ओझोन कमी झालेला आहे त्यानंतर अजून काय लक्षात ठेवायचं सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा काय म्हणून पाळला जातो तर जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो तर यावरही प्रश्न आलेला आहे ठीक आहे मग आता या प्रश्नाचं उत्तर द्या ओझोनच्या छिद्र सगळ्यात पहिले कोणत्या वर्षी आढळलं चला सांगा या काही एक क्वेश्चनची एक्झाम्पल द्या उत्तर द्या आता चला फास्ट एक्झाम सोळा ऑक्टोबर नव्हे सोळा सप्टेंबर बरोबर फास्ट उत्तर द्या चला आता आपण बघितलेलं आहे आधी बरोबर एकोणीसशे पंच्याऐंशी सर्वप्रथम यावेळी आपल्याला छिद्र आढळलं आणि चाळीस टक्के ओझोनची गळती झाली या आपल्याला समजलं यानंतर ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचं नुकसान होतं वनस्पतीची वाढ खुंटते तापमान वाढतं आणि मोतीबिंदू होण्यास होतो ठीक आहे तर हे तुम्हाला काही ओझोनच्या मुळं निर्माण झालेले प्रॉब्लेम दिलेले आहे तर कोणते प्रॉब्लेम ओझोनमुळे निर्माण होतात हे तुम्हाला सांगायचं आहे तर इथं जर आपण बघितलं तर ओझोनचं विखंडन झालं ओझोन काय करतो पृथ्वीवर जे काही अल्ट्राव्हायलेट रेज आहेत अतिनील किरण जे आहेत इन्फ्रा रेड रेज जे आहेत तर त्यांना पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याचं काम करतो ओझोन ठीक आहे मग आपण जर बघितलं तर ओझोन डायरेक्ट पृथ्वीवर आला ठीक आहे ओझोन नाही सॉरी जे काही आपण काय म्हणूया त्यांना अतिनील किरण जे आहे ते डायरेक्ट पृथ्वीवर आले आणि माणसाच्या त्वचेवर पडले तर माणसाच्या तो, तो माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता असते म्हणजे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे तिचं नुकसान तर होणारच आहे ठीक आहे तापमानात वाढ होईल ही जी किरण डायरेक्ट आता ओझन एका गाळणी प्रमाणे काम करतो आणि ओझनने गाळणीप्रमाणे काम केलं नाही तर मग ती किरण डायरेक्ट पृथ्वीवर पडल आणि तापमान वाढेल वनस्पतीची वाढ सुद्धा खंडते आणि डायरेक्ट डोळ्यात किरणं गेली तर आपल्याला मोतीबिंदू सुद्धा होऊ शकतो म्हणजे वरीलपैकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओझोन मध्ये घट झाल्याने होणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे योग्य पर्याय निवडून ठीक आहे आता इथं काही तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत संपुष्टात न येणारी संसाधने स्ट्रॅटस्पियर त्यानंतर अणु अणु अपुनरावर्ती किंवा पुनर् नूतनीकरण करण्यास करण्यास अयोग्य क्लोरोफ्लोरो कार्बन आता याच्याविषयी आणि समोर आपल्याला काही पॉईंट्स दिलेले मानवी निर्मित कृत्य त्यानंतर जीवाश्म इंधन जसं की कोळसा पेट्रोल सौर ऊर्जा संस्थान संसाधने आणि ओझोनचं थर आता इथं जर आपण बघितलं तर आता आपल्याला यामधून जोड्या जुळवायच्या आहेत ठीक आहे जे कधी संपुष्टातच येणार नाही असं संसाधने कोणती तर सौर ऊर्जा एवढंच आपण डोळे झाकून टिक करू शकतो स्ट्रॅटॉस्पियर ओझोन कुठं आहे तर ओझोन कुठं आहे तर स्थितांबरमध्ये आहे स्ट्रॅटॉस्पियरमध्ये आहे ठीक आहे मग आता समजून घ्या मला तिसऱ्या स्टेटमेंटचा अर्थच कळला नाही क्लोरो कार्बन क्लोरो फो फ्लोरोकार्बन जे आहे ते मानव निर्मित रसायन आहे काय आहे मानव निर्मित रसायन आहे आणि हे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये तयार करण्यात आलं होतं आणि सर्वप्रथम क्लोरो जो आहे तो जनरल मोटर्स कंपनीने वापरला होता आणि आता तो एस ए सी वगैरे यामध्ये वापरला जातो तर इथं जर बघितलं आणि इथं काय आहे तर जे आपण परत निर्माण करू शकत नाही असं काय तर जीवाश्म इंधन कोळसा पेट्रोल हे आहे मग अशा प्रकारे आपण एची जोडी कशा सोबत सो लावली तीन सोबत लावली मग आपल्याला डायरेक्ट पर्याय क्रमांक तीन उत्तर देता येईल ठीक आहे स्ट्रॅटोस्फियर बरोबर बीचं चार त्यानंतर सीचं काय आहे सीचं दोन बरोबर आणि इथं डीचं एक बरोबर अशा प्रकारे पर्याय क्रमांक तीन आपण उत्तर इझिली देऊ शकतो त्यानंतर समजून घ्या जागतिक तापमान दोन सेल्सिअसने जर वाढलं तर पृथ्वीवर कोणकोणते इम्पॅक्ट होऊ शकतात वार्षिक पूर किटकामुळे होणारे जे आजार मलेरियासारखे ते वाढणार शेती विभागात बदल होणार आणि प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होणार तर काय होईल चला सांगा जर जागतिक तापमान दोन अंश सेल्सिअसनं जर वाढलं तर नेमकं का काय होऊ शकतं त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं होतं मी एकच मिनिट ठीक काय होऊ शकतं जागतिक तापमान जर दोन सेल्सिअसने जर वाढलं आता एवढं तर मला समजतं तापमान जर जास्त वाढलं तर ध्रुवावर जो बर्फ आहे ध्रुवावर जो बर्फ आहे तो वितळणार आणि जास्त काय होणार पाणी होणार बरोबर मग समुद्रामध्ये पाणी जर वाढलं तर बाष्पाचं प्रमाण वाढणार बाष्पाचं जर प्रमाण वाढलं तर पावसाचं प्रमाण वाढणार आणि पावसाचं जर प्रमाण वाढलं तर पुराचं प्रमाण वाढणार म्हणजे पहिलं तर आहे आता पुराचं प्रमाण वाढलं पाणी कुठेही साचणार पाणी कुठेही साचलं तर तिथं पाण्यामुळे जे मच्छर निर्माण होतात कीटक निर्माण होतात त्यांचं प्रमाण वाढणार आणि आजार वाढणार बरोबर त्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे तर शेतीबद्दल शेती विभागात बद, शेती बदल होणार जिथं शेती केली जाऊ शकते तशा विभागात जर पाणी साचलं तर शेतीसाठी नवीन जमीन शोधावं लागणार म्हणजे बदल तर शंभर टक्के होणार आणि बऱ्याचशा प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजाती नष्ट होणार समजून घ्या ज्या ठिकाणी नॉर्मल जमीन आहे त्या ठिकाणी येऊन पाणी साचलं तर त्या जमिनीवर जे काही वनस्पती होत्या पहिले त्या नष्ट होणार ते सडून जाणार अशा प्रकारे जर बघितलं तर अब कड पर्याय क्रमांक एक आपल्याला उत्तर द्यावं लागेल त्यानंतर जागतिक रिसोर्स संस्थेप्रमाणे खालीलपैकी कोणता देश सगळ्यात जास्त कार्बनचं उत्सर्जन करतो सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कोण करतं मित्रांनो सांगा चला थँक्यू वरद सर चला सांगा मित्रांनो बघा आता सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जर कोण करत असेल तर चायना जो आहे चीन जो आहे तो सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतो आजही ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्ट्रेट फॉरवर्ड होतं त्यामुळे आपण बघितलं त्यानंतर प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन आणि वापर, उत्पाद वापर कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव प्रमाणे ज्या कॅरी बॅग असतात ठीक आहे आपण ज्या कॅरी बॅग वापरतो तर त्यांची जाडी किती असायला पाहिजे कॅरीबॅगची जाडी किती असायला पाहिजे चला सांगा दहा मायक्रोनपेक्षा कमी पंधरा मायक्रोनपेक्षा कमी वीस मायक्रोनपेक्षा कमी किंवा वरीलपैकी नाही बघा ज्या कॅरी बॅग असतात मित्रांनो तर त्या किती साईजच्या असल्या पाहिजे आता कॅरी बॅग एक तर प्लास्टिकपासून बनतात आणि त्या प्लास्टिकपासून बनणारे ज्या कॅरी बॅग आहे तर त्यांची जाडी का असावी याबाबत आपल्याला काही मार्गदर्शक सूचना ज्या आहे त्या प्लास्टिक पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दिलेला आहे मग त्यामध्ये सांगितलं की तुम्ही प्लास्टिकची पिशवीमध्ये जर एखादी गोष्ट विकत आहात समजू एक केळेवाला आहे आणि केळेवाला काय करतो की का आपण त्याच्याकडून एक डझन केळी घेतली तर तो आपल्याला काय करतो एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ती केळी देतो किंवा फ्रूट्स देतो तर ती जी कॅरीबॅग असली पाहिजे ती विशिष्ट मायक्रॉन तिची जाडी असली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे तर ते उत्तर काय ठीक आहे तर मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा वीस मायक्रॉनपेक्षा जास्त कधी जी प्लास्टिकची पिशवी असली पाहिजे तिची जाडी जी आहे ती वीस मायक्रॉनपेक्षा जर जास्त असेल तर तीच प्लास्टिकची पिशवी जी आहे ती अलाउड असते प्लास्टिकच्या पिशवीची जाडी मोजण्यासाठी मायक्रॉन हे एकक वापरलं जातं मग दहा पेक्षा कमी नकोय आपल्याला उत्तर पंधरापेक्षा कमी नकोय आणि वीसपेक्षा पेक्षा कमी पण नको वीसपेक्षा पेक्षा जास्त जर तिची जाडी असेल तर तिचा वापर म्हणजे वापर केला जाऊ शकतो किंवा ती आपल्याला आप देण्यात आली तर तिला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तिच्यापेक्षा जर कमी जाडी असेल तर या व्यक्तींवर कारवाई होऊ शकतात ज्या प्लास्टिकच्या पिशवी विकणारे जे व्यक्ती असतात त्यांच्यावर त्याच्या कारवाई होऊ शकतात कारण जास्त जाडीची जी कॅरीबॅग असते तर तिला रिसायकल करणं सोपं असतं ॲज कम्पेअर टू कमी जाडीच्या कॅरीबॅग आणि कमी जाडीच्या कॅरीबॅग जास्त त्या कलेक्ट करून त्यांना रिसायकल करणं अवघड असतं पण जे मोठे कॅरीबॅग असतात त्यांना कलेक्ट करून त्यांना रिसायकल करणं सोपं असतं त्यामुळं इथं दोनशे ते वीस मायक्रोनपेक्षा जाडी जास्त असेल आणि यामध्ये अलीकडे बरोबर सुधारणा करण्यात आलेल्या आहे बरोबर आहे आता पन्नास मायक्रॉन पाहिजे ठीक आहे तर इथं जर बघ वरीलपैकी एकही एक नाही हे आपलं उत्तर असणार आहे भारतातील खालीलपैकी कोणतं राज्य पहिले कार्बनमुक्त होणार राज्याच्या म्हणजे पहिलं कार्बनमुक्त राज्य आहे असं आपण म्हणू शकतो पहिलं कोणतं राज्य आहे त्याला सांगा कार्बनमुक्त होणारं कार्बनमुक्त होणारं राज्य कोणतं आहे बरोबर न्यू रूल आलेले आहे आता थी थी दा दा आता ते चाळीस ते पन्नास मायक्रोग्रॅम अशी ती मर्यादा करण्यात आलेली बघा आता आपण जर बघितलं भारतातील पहिलं कार्बन मुक्त राज्य कोणतं आहे तर हिमाचल प्रदेश ठीक आहे जिल्हा कोणता आहे तर माजुली नावाचं बेट जे आहे तो पहिला जिल्हा आहे माजुली बेट ठीक आहे आणि पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं आहे सेंद्रिय सेंद्रिय कोण आहे चला सांगा सेंद्रिय राज्य कोण आहे पहिलं भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य तर सिक्कीम तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर पुढे जाऊ ग्रीन क्लायमेट फंड नावाची जी संस्था आहे तर तिची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती आता स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे तर त्याच्यात आपण उत्तरं देऊया चला बरोबर धूरमुक्त राज्य अलीकडे करंटमध्ये सुद्धा होतं बरोबर सेंद्रिय राज्य सिक्कीम ग्रीन क्लायमेट फंड या संस्थेची स्थापना कधी झाली तर ग्रीन क्लायमेट फंड या संस्थेची स्थापना जी आहे ती दोन हजार दहामध्ये झालेली आहे कधी झालेली आहे दोन हजार दहामध्ये झालेली आहे त्यानंतर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमाच्या जोड्या जुळवायच्या आहे नायट्रोजन ऑक्साइड त्यानंतर पे पेट्रोलियम हायड्रोकार्बन फ्लोराईड आणि इथं जर आपण बघितलं तर मायकोटॉक्सिन्स तर याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे इथं चला सांगा बघा ते करण्याअगोदर आपण काय करूया तर आपण एकदा काही गोष्टी जाणून घेऊया ठीक आहे तर इथं जर बघितलं तर काही प्रमुख वायू आहे जे प्रदूषण करतात ठीक आहे काही वायू प्रदूषण करतात काही करता का जल प्रदूषण करतात त्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन एकदा आपण घेऊ आणि त्यानंतर प्रश्नाकडे जाऊ ठीक आहे तर हे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे पहिले घेऊया कार्बन डायऑक्साईड तर कार्बन डायऑक्साईड सीओ टू आपण त्याला म्हणतो आता ओ टू जो आहे तो ओझोनला डॅमेज करत नाही हे मी तुम्हाला पहिले सांगितलं पण सीओ टू मेन काय करतो हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करण्यामध्ये हा मोठा रोल याचा आहे ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतं तर पृथ्वीवर एक विशिष्ट प्रमाणात सौर येत असते आपण बघितलेलं आहे पण पृथ्वीवरून तिला बाहेर जाऊन देत नाही कोण कार्बन डायऑक्साईड याला म्हटलं तर ग्रीन हाऊस इफेक्ट जे जे वायू पृथ्वीवरील उष्णतेला पृथ्वीच्या बाहेर जाऊन देत नाही त्यांना काय म्हटलं तर ग्रीनहाऊस इफेक्ट करणारे वायू म्हटलं तर हरिक परिणाम करणारे वायू म्हटलं तर आणि यामध्ये सगळ्यात पुढं आहे कार्बन डायऑक्साईड ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं जेवढी जागतिक तापमान होते यामध्ये साठ टक्के वाटा जो आहे तो कार्बन डायऑक्साईडचा आहे त्यानंतर सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड पण फक्त सीओ म्हणजे कार्बन मोनॉक्साईड कार्बन मोनॉक्साईड काय असतो तर तो हवेपेक्षाही जड असणारा वायू आहे पाण्यात विरगळत नाही रंगहीन आहे गंधहीन आहे आणि स्वादहीन आहे म्हणजे ज्याला चव पण नाही ज्याला वास पण नाही आणि ज्याला रंग पण नाही असा वायू आहे सर्व वायूमध्ये पन्नास टक्क्यापर्यंत हा वायू आपल्याला बघायला मिळतो कार्बन मोनॉक्साईड ठीक आहे आता कार्बन मोनॉक्साईड काय करतो तर आपला जो ऑक्सिजन असतो आता हिमोग्लोबिन काय करतो तर हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये असतं आणि ते ऑक्सिजनला वाहून नेण्याचं काम करत असतं पण ऑक्सिजनपेक्षाही जास्त रिॲक्टिव्ह कोण असतो आपल्या हिमोग्लोबिनसोबत तर तो कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हा जास्त प्रमाणात हिमोग्लोबिनला चिटकून त्याच्या स्वतः वाहून जातो त्यामुळे आपल्या शरीराला हा धोकादायक वायू आहे यामुळे श्वास घेता येत नाही त्यामुळे याला श्वास घोटणारा वायू किंवा स्ट्रॅग्युलेटिंग गॅस म्हणून सुद्धा ओळखलं जातं कशाला कार्बन मोनॉक्साईडला आता अजून काय वायू बघू नायट्रोजन ऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड हा रंगहीन आहे गंधहीन आहे पण पाण्यात हा विरघळतो ठीक आहे पाण्यात विरघळतो म्हणजे काय हे करतो जलप्रदूषण करतो ठीक आहे जर आपण इथं जर बघितलं तर कार्बन मोनॉक्साईड पाण्यात विरघळत नाही म्हणून हा जलप्रदूषण करणार नाही ठीक आहे यानंतर पुढे जाऊया आता नायट्रोजन हा वनस्पतीसाठी उपयुक्त आहे पण त्याचे जे ऑक्साइड्स असतात ते घातक असतात का यामुळे काय होतं तर जास्तीत जास्त रक्तस्त्राव होतो हेड्यांमध्ये सूज येते दात दुखतात हृदयावर सूज येते निमोनियासारखे आजार होतात ठीक आहे आपण जर बघितलं तर हा खूप धोकादायक त्या आ, त्या दृष्टीने त्यानंतर सल्फर ऑक्साईड आता सल्फर ऑक्साईडला क्रॅकिंग गॅस म्हणूनसुद्धा ओळखलं जातं निर् निसर्गात आ, निसर्गात ॲटोमॅटिक निर्माण होतो किंवा सुद्धा याला तयार करतो सल्फर ऑक्साईडला याचं जर प्रमाण जास्त झालं सल्फर ऑक्साईडचं तर डोळ्यामध्ये जळजळ होते आस्तमा दमा डोकेदुखी चक्कर येणं श्वास घेण्यास अडथळा येणं तर अशा गोष्टी या सल्फर ऑक्साईडच्या वाढल्यामुळं होतात ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सी एफ सी क्लोरो फ्लोरो कार्बन मानवनिर्मित एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सर्वप्रथम वापर करण्यात आला ठीक आहे तर हे आपण आत्ताच बघितलेलं आहे ओझोनचं विखंडन करत असतो आणि याचं वय खूप जास्त आहे या वायूचं साठ ते एकशे दहा वर्ष एकदा निर्माण झाल्यानंतर त्यानंतर मिथेन निसर्गामध्ये नॅचरल प्रमाणात निर्माण होतो आपण याला इंधन म्हणून यूज करतो आणि हा सुद्धा ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे हरितगृह परिणाम करण्यास आणि तापमान वाढीस कारणीभूत असणारा वायू आहे त्यानंतर शिसे आता शिसे जे आहे शिश्याचं आपल्या वायूमध्ये जर शिस जर मिसळलं तर त्यापासून मेंदूशी संबंधित आजार होतात आणि आपली लिव्हर आणि किडनी सुद्धा खराब होत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जलप्रदूषण करणारे जे काही आपण इथं घटक आहे त्यांचा सुद्धा अभ्यास केला होता मग आता आपण प्रश्नावर येऊया ठीक आहे नायट्रोजन ऑक्साइड हा कशाशी संबंधित आहे हवेशी संबंधित आहे मग आपल्याला पर्याय क्रमांक तीनला जोडी जुळवावी लागेल म्हणजे आपण ऑप्शन एक कट ऑप्शन दोन कट ठीक आहे त्यानंतर पेट्रो पेट्रोलियम हायड्रोकार्बन इथं डायरेक्ट समुद्रच दिलेला आहे त्यामुळे आपण जर बघितलं समुद्रामध्ये जे काही नैसर्गिक तेलाच्या विहिरी असतात त्यामधून पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स बाहेर पडतात आणि ते समुद्राला प्रदूषित करण्याचं काम करतात ठीक आहे मग यानंतर फ्लोराईड फ्लोराईड कुठं असतं मित्रांनो तर फ्लोराईड हे पाण्यामध्ये असतं आपण बघितलं ना फ्लोराईड विषय बघितलं बघा मी तुम्हाला शिकव शिकवलेलं आहे फ्लोराईडचं प्रमाण फ्लोराईड जर पाण्यामध्ये जास्त झालं तर फ्लोरोसिस नावाचा आजार होतो आणि दातन हिरड्या ठिसूळ होतात तर हे मी तुम्हाला मागं शिकवलं मग इथं जर बघितलं फ्लोराईड हे स्वच्छ पाण्याशी संबंध म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे आणि मायकोटॉक्सिन्स हे जे असतात हे अण्णामध्ये असतात अण्णावर बुरशी येते आणि बुरशी जी आय अण्णावर जी बुरशी येते आणि ती जर विषारी असेल तर तिला मायकोटॉक्सिन्स म्हणून ओळखलं जातं टॉक्सिक्स म्हणजे टॉक्सिक म्हणजे काय असतं तर विष असतं मायकोटॉक्सिन्स म्हणजे काय तर अन्नामध्ये असणारं जे काही नॅचरली निर्माण झालेलं बुरशी वगैरे असतं त्याला मायकोटॉक्सिन्स म्हटलं तर पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे यानंतर पुढे जाऊया पुढील प्रश्न बघूया संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे किंवा कोणत्या दिवसाची निवड केली जागतिक ओझोन दिवस म्हणून चला सांगा आता हे चुकून द्यायचं नाही बघा हे आता चुकून द्यायचं नाही चला सांगा फास्ट एकदम बरोबर सोळा सप्टेंबर अगदी बरोबर तर वर्ल्ड ओझोन डे सप्टेंबर सिक्स्टीन यानंतर पुढे जाऊया आता बघा जोड्या जुळवायच्या आहे मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आधी ध्वनी दो प्रदूषणाबाबतीत आपल्याला आप ध्वनी प्रदूषण जे असतं ते डीबीमध्ये मोजलं जातं डी बी म्हणजे डेसिबल डेसिबल uh, हे याचं एकक आहे ठीक आहे डेसिबल डीसिबल झालं डेसिबल हे याचं एकक आहे डेसिबल मग आता इथं आपल्याला काही डेसिबल दिलेले आहे शंभर डेसिबल चाळीस डेसिबल सत्तर डेसिबल नव्वद डेसिबल आणि मग कोणत्या डेसिबल मुळे काय होतं झोपेत आडथळा कशामुळे निर्माण होतो कार्यक्षमतेची हानी कायमचं ऐकण्याची क्षमताची हानी आणि भाषणात व्यत्यय नेमकं कशामुळे काय होतं चला सांगा कोणत्या डेसिबलमुळे काय होतं आणि त्याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत जनरली मी तुम्हाला सांगतो जे काही ध्वनी प्रदूषण होतं त्याविषयी काय काय लक्षात ठेवायचं तर ध्वनी प्रदूषण जे आहे त्याचं एक आहे ठीक आहे तर ते डेसिबल आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं पहिला पॉईंट ठीक आहे त्यानंतर अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जसं की ग्रामीण भागातील जो आवाज असतो तो पंचवीस ते पस्तीस डेसिबल इतका असतो शहरी भागातील आवाज छत्तीस ते चाळीस डेसिबल इतका असतो आणि औद्योगिक क्षेत्रातील आवाज पन्नास ते साठ डेसिबल इतका असतो आणि पंच्याऐंशी डेसिबलपेक्षा जर आवाज जास्त झाला तर त्याला आपण ध्वनी प्रदूषण म्हणतो हा पॉईंट महत्वाचा आहे पंच्याऐंशी डेसिबलपेक्षा आवाज जर जास्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो ध्वनी प्रदूषण म्हणतो मग इथं जर मला जर जोड्या जुळवायच्या आहेत तर मग काय आपण जुळवायच्या ठीक आहे मग इथं आपण एक तर गोष्ट इथं जुळू शकतो की कायमची श्रवण क्षमतेची जी हानी होणार आहे तर ती कशामुळं होणार आहे तर शंभर डेसिबल सगळ्यात जास्त आवाज मुळे काय होणार आहे कायमचं आपला ऐकण्याची क्षमता नष्ट होणार आहे आणि झोप झोपेतून अडथळा म्हणजे आपल्याला झोप लागणार नाही तर ती चाळीस डेसिबल या आवाजाने आपल्याला काय लागणार नाही तर झोप लागणार नाही सिंपल आपण जरी बघितलं चाळीस डेसिबल झोप न लागणे आणि कायमची हानी शंभर डेसिबल मग एचं आपल्याला तीन मग आपण लगेच दोन पर्याय कॅन्सल करू आणि बीचं जर बघितलं तर एक बीचं एक मग आपल्याला दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे मग आपल्या समोर दोन ऑप्शन निर्माण झाले की कार्यक्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय मग कार्यक्षमतेची हानी जी आहे तर ती सत्तर डी सिवलमुळे होणार ते सॉरी नव्वद डी सिवलमुळे होणार आणि भाषणात व्यत्यय जो आहे तो सत्तर डी सिवलमुळे येणार मग इथं जर बघितलं तर डीचं दोन डीचं दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारे आपण उत्तरापर्यंत इझिली पोहोचू शकतो ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो पुढील प्रश्न घेऊया खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे मिथेन कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरो कार्बन चला सांगा तर आत्ताच आपण बघितलं एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये तयार करण्यात आलेला क्लोरो फ्लोरो कार्बन हे याचं उत्तर येणार आहे सिंपल यानंतर पुढे जाऊया हरितगृह परिणाम कशा को ना कोणाकोणामुळे होतो हरितगृह परिणाम म्हणजे काय तर मी तुम्हाला सिंपल याचं एक एक्झाम्पल एक देतो हरितगृह परिणाम नेमकं काय का होतं ठीक आहे तर आपण जर बघितलं तर एखादी कार तुम्ही उभी असलेली जर बघितली नॉर्मल कार हे त्याचं छोटं एक्झाम्पल आहे कार जर उभी असलेली जर तुम्ही बघितली ठीक आहे एखादी कार समजून घ्या अशा प्रकारे एखादी कार आहे अशा प्रकारे एखादी कार समजून घ्या ठीक आहे तर ही कार उभी आणि हिच्यावर काय पडतात हिच्यावर सूर्याची किरण पडतात समजून घ्या ही काच आहे हिच्यावर काय पडतात सूर्याची किरण पडतात आणि काचांच्या आतमधून सूर्याची किरण आतमध्ये जातात आता या कारमध्ये काय होतं की कारची जी काच असते तिच्यामधून उष्णता आतमध्ये जाते ठीक आहे पण या उष्णतेला बाहेर जाता येत नाही या उष्णतेला बाहेर जाता येत नाही आणि यालाच काय म्हंटलं तर हरितगृह परिणाम हरितगृह परिणाम ठीक आहे यालाच काय म्हंटलं तर हरितगृह परिणाम ठीक आहे ग्रीन हाऊस इफेक्ट ग्रीन हाऊस इफेक्ट यालाच म्हटलं जातं मग आपण जर बघितलं तर याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हटलं जातं मग आता यामुळं हे पृथ्वीशी कसं संबंधित त्याला आपली पृथ्वी आपल्या पृथ्वीवर एक विशिष्ट अमाऊंटमध्ये काय येते उष्णता येते त्यापैकी पस्तीस टक्के उष्णता ही बाहेर परावर्तित केली जाते बरोबर मग त्याला आपण काय म्हणतो पृथ्वीची भूधवलता म्हणतो भूधवलता असं म्हणतो बरोबर हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे मग आता उरलेली पासष्ट टक्के ऊर्जा पृथ्वीवर येते आणि मग ती जर बघितली तर पासष्ट टक्क्या आपण जर बघितली चौदा टक्के उष्णता जी आहे ती पर्यावरण शोषून घेतं एकावन्न टक्केच ऊर्जा उष्णता जी आहे ती पृथ्वीला मिळते आणि मग ती एकावन्न टक्के ऊर्जा परत बाहेर फेकली जाणार शंभर टक्के मग आता ती परत बाहेर जाणार पण आपण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे कार्बन डायऑक्साईड असं पृथ्वीच्या भोवती गोल पसरतं आणि ते काय करतं त्या बाहेर जाणाऱ्या उष्णतेला बाहेरच जाऊन देत नाही आणि पृथ्वीवर तापमान वाढतं तर मग याला म्हटलं तर ग्रीन हाऊस पेट मग ग्रीन हाऊसी इफेक्ट फक्त कार्बन डायऑक्साईडच करतं का तर नाही वेगवेगळे वायू करतात पण साठ टक्के कार्बन डायऑक्साईड करतं हे लक्षात ठेवा मग अजून कोण कोण करतं तर जे काही कार्बन मोनॉक्साईड आहे जे मिथेन आहे त्यानंतर ओझोन सुद्धा ग्रीन हाऊसी पेटला कारणीभूत असतो ठीक आहे त्यानंतर क्लोरो हायड्रोफ्लोरोकार्बन कार्बन हायड्रो फ्लोरो कार्बन हे सगळे काय करतात ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत आहे सगळ्यात जास्त नायट्रॉक्स ऑक्साईड पण पाण्याची वाप पण येस टू ओ हे सगळे काय आहे ग्रीनहाऊस इफेक्ट करणारे वायू आहे यापैकी दोन ओझोनला डॅमेज करत नाही ती म्हणजे पाण्याची वाप येस टू ओ आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे सीओ टू तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा त्याचबरोबर सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड कोण बाहेर टाकतं तर चायना ठीक आहे दोन नंबर युएसए आणि तीन नंबर इंडिया तर आपण चायनावर एक प्रश्नसुद्धा बघितलेला आहे आणि प्रति व्यक्ती जर सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड कोण बाहेर टाकतं तर पलाऊ नावाचा एक देश आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे देश जर बघितले एकूण देशाचा जर, जर सगळा विचार केला तर चायना एक नंबरला आहे पण प्रति व्यक्तीनुसार पलाऊ एक नंबरला कतर दोन नंबरला आणि त्रिनी त्रिनादो आणि टोगॅब टोबॅगो हे जे देश आहे हा तीन नंबरला आहे ठीक आहे मग ग्रीन हाऊस पेटशी संबंधित काही परिषद असून झाली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये क्योटो प्रोटोकॉल झाला दोन हजार एकमध्ये मध्ये परिषद झाली त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये कोपेन हेगन संमेलन झालं आणि दोन हजार पंधरामध्ये पॅरिस करार झालेलं आहे ठीक आहे तर इथं जर बघितलं तर क्लोरो फ्लोरो कार्बन हे याचं उत्तर असणार आहे यानंतर खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामांमुळे जागतिक हवामान बदल होतो आठशे वर्षापासून होणारी आठ हजार वर्षापासून होणारी जंगलतोड आग आणि अतिचरण याचा वापर आणि पाच हजार वर्षापासून होणारी खाचरातील भातशेती आणि ड आहे औद्योगिक क्रांती तर खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामांमुळे जागतिक हवामान बदल होत आहे चला सांगा हवामान बदल काय कशामुळे होत आहे चला सांगा काय काय कारणीभूत आहे हवामान बदल होण्यासाठी तर इथं जर आपण बघितलं तर हवामान बदल होण्यासाठी सगळीच कारणं कारणीभूते आठ हजार वर्षापासून जर आपण बघितलं तर माणूस काय करतो प्राचीन भारताची इतिहास तुम्ही शिकलेले असाल की आठ हजार वर्षपासून माणूस शेती करतो आणि शेती करण्यासाठी झाडं जे आहे त्याची जंगल तोड होते त्यानंतर आग आणि अति चराई जी आहे त्यामुळे सुद्धा जे काही झाडं जी आहे ती नष्ट होत आहे आणि जे काही गवताळ प्रदेश आहे ते नष्ट होत आहे पाच हजार वर्षापासून होणारी जी काही भातशेती आहे भात शेतीमुळे तयार जास्त काय होतं मिथेन एच फोर हा तयार होतो आणि हा टेम्परेचर वाढवण्यास कारणीभूत आहे त्यामुळे क सुद्धा बरोबर आहे आणि औद्योगिक क्रांती तर कारणीभूत आहे औद्योगिक क्रांतीचा मोठा रोल आहे कारण यामुळे मोठं प्रदूषण झालेलं आहे वायू प्रदूषण म्हणून वरीलपैकी सर्व उत्तर येणार आहे यानंतर पुढील प्रश्न हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भात विधाने एकोणविशे सत्तर पर्यंत पृथ्वीचे शंभर वर्षात एक अंश सेल्सिअसने तापमान वाढत होते एल निणूची वारंवारता आणि परिणाम याची तीव्रता वाढत आहे आणि जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे तर हरितगृह वायूच्या परिणामाशी संबंधित खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे काय झालेलं आहे हरितगृह परिणामांमुळे नेमकं कोणत्या गोष्टी होत आहे किंवा त्याशी संबंधित काय दिलेलं आहे तर आपण जर बघितलं वा तापमान वाढत आहे तापमान वाढत आहे म्हणजे हिमनद्या ज्या आहेत त्या हळूहळू -हल मागे सरकत जात आहे ठीक आहे त्यातील बर्फाचं प्रमाण कमी होत आहे म्हणजे क त बरोबर असणार मग क बरोबर आहे म्हटल्यावर आपण जर बघितलं तर दोन पर्याय आपण इझिली कॅन्सल करू शकतो मग दुसरं काय आहे तर रिअल निनोची वारंवारता आणि नि परिणामांची तीव्रता वाढत आहे तर तापमान वाढीमुळं तापमान वाढलं की दाब कमी होणार आणि दाब कमी झालं की मग तिथं काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे याचा त्यामुळं वारे जे आहे ते कमी दाबाकडून ते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणार आणि त्यांच्यामुळे जास्त किंवा कमी पाऊस पडणार बरोबर जास्त पाऊस पडणार या गोष्टी आपण शिकलेलो आहोत मग त्यामुळं यलिनोची वारंवारता वाढणार आहे दिवसेंदिवस म्हणजे बी सुद्धा बरोबर आहे म्हणजे आपलं दुसरं ऑप्शन सुद्धा कॅन्सल होईल आणि आपण जर बघितलं तर एकोणीशे सत्तर पर्यंत पृथ्वीचे तापमान शंभर वर्षात ते सेल्सिअसने वाढलेलं आहे हे सुद्धा बरोबर आहे तर तीनही विधानं कशी आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर असणार आहे त्यानंतर आपल्याला काही जोड्या जुळवायचे आहे अगदी सोप्या जरी तर दहावीच्या मुलाला जरी हे दिलं जोड्या जुळवायला जोड़ तरी तो जुळू शकतो स्तंभ एक आणि स्तंभ दोन दिलं कचरा डेपो भस्म करणे ढकलणे आणि पॅरोलिसिस आता कचरा डेपोच्या समोर आपल्याला काय दिलं कचरा जाळणे त्यानंतर कचरा टाकणे आणि बुलडोजरच्या साहाय्याने दाबणे विरहित ज्वलन करणे आणि जमिनीवर कचरा पसरवणं तर आता याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे खूप सोपा प्रश्न आहे बघा आता इथं जर आपण बघितलं तर किती सिंपल आहे कचरा डेपो कचरा डेपोमध्ये काय केलं जातं पूर्ण शहरातून कचरा जमा केला जातो आणि तो कचरा डेपोमध्ये आणला जातो तिथं टाकला जातो बुलडोजर बुल बुलडोजरचे सहाय्याने दाबला जातो सिम्पल कचरा डेपोमध्ये कचरा टाकला जातो भस्म करणे म्हणजे काय कचऱ्याला जाळणे सिंपल त्यानंतर ढकलणे म्हणजे काय तर कचरा जमिनीवर पसरवणं ठीक याला ढकलणे म्हटलं जातं आणि पॅरालिसिस हा शब्द इथं महत्वाचा आहे याचा अर्थ आहे की ऑक्सिजनचा वापर न करता ज्वलन करणं तरी इथं जर आपण बघितलं तर च दोन अ च दोन म्हणल्यावर पर्याय क्रमांक तीन आणि चार कॅन्सल त्यानंतर बचं एक ब च एक दोन इकडं पण आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं ढकलणे म्हणजे काय जमिनीवर कचरा का पसरवणं तरी जर बघितलं तर क च चार क च चार हे दुसऱ्या पर्यायामध्ये आहे म्हणजे अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे यानंतर बघा सूक्ष्म तुषारांविषयी प्रश्न आहे सूक्ष्म तुषारांबाबत सूक्ष्म तुषारांच्या हवा हवामानावरील परिणाम याशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम आणि मानवी निर्मित सूक्ष्म तुषारामुळे तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो आता मित्रांनो सूक्ष्म तुषार म्हणजे काय तर सूक्ष्म तुषार म्हणजे जे हवेतील छोटे छोटे कण असतात त्यांना म्हटलं तर सूक्ष्म तुषार काय म्हटलं तर सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे एकदम छोटे बारीक जे कण असतात मग हे कण मानवनिर्मित सुद्धा असू शकतात किंवा एखादी वनस्पती समजून घे एखादं फुल असतं तर ते फुल समजून घ्या फुल असं त्याचं काय झालं की त्याचं आयुष्य संपलं की मग त्याच्या होता तुकडे होतात आणि तुकडे खाली पडतात मग ते वाळून त्याचे एकदम छोट्या छोट्या कणामध्ये रूपांतर होतं तर काही असू शकतात नॅचरली असू शकता किंवा मानवनिर्मित असू शकता हे जी छोटे छोटे कण असतात तर त्याच्यावर प्रश्न आहे मग सूक्ष्म तुषारांचा परिणाम नेमकं काय होतो हे आपल्याला विचारलेलं आहे मग हे हवेतील छोटे छोटे कण आहे त्यांचा परिणाम काय होऊ शकतो इम्पॅक्ट काय होऊ शकतो यावर आता आपण थोडी चर्चा करूया मग हवेतील छोटे छोटे कण आहे ते काय करू शकतात सूर्यप्रकाशाचे अवकाशात परावर्तन करू शकतो बरोबर आहे एखादा कण आहे या कणावर सूर्यप्रकाश पडला तर तो काय करू शकतो तो परत त्याला पाठवू शकतो हा कण ठीक आहे तर इथं पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान अप्रत्यक्षरित्या ढगांना परावर्तक बनवतात मग आता समजून एखादा ढग आहे नॉर्मल असं ढग आहे ठीक आहे अशा प्रकारे हे विरळ आहे मग यामध्ये सूक्ष्म तुषार जाऊन साचले आणि हे अशा प्रकारे एकदम गडद जर बनलं तर हे काय होईल तर हे जास्त प्रमाणात जे काही सूर्याची येणार येणारे त्यांना परावर्तित करण्याचं काम करणार आहे बरोबर अप्रत्यक्षरित्या ढगांना जास्त प्रखर परावर्तक म्हणजे जास्त रिफ्लेक्टिव्ह बनवण्याचं काम कोण करतं सूक्ष्म तुषार करतं म्हणून ब बरोबर आहे सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम होतो हे सुद्धा बरोबर आहे आता हे सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर येऊनच देत नाही त्याला डायरेक्ट काय करू लागलं परावर्तित करू लागलं मग त्यामुळे काय होणार तर हवामान थंड राहण्यास मदत करणार क सुद्धा बरोबर आहे आणि मानवनिर्मित सूक्ष्म तुषारामुळे तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो तर तेच मी तुम्हाला आता सांगितलं म्हणजे इथं सगळी विधानं कशी अबकड बरोबर पर्याय क्रमांक चार उत्तर असणार आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे हवा प्रदूषण जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण आता हे उत्तर चुकून नका देऊ मित्रांनो चला ज्याचं आपण व्यवस्थित एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे ते तुम्हाला चुकून नाही द्यायचे बरोबर ते हेअर सलून मध्ये मा स्प्रे मारतात जे काही So, हा बरोबर ते ते सुद्धा सूक्ष्म तुषारच आहे हवेतील धुळीचे कण सुद्धा सूक्ष्म तुषारच आहे ठीक आहे बरोबर आहे प्रदूषण अगदी बरोबर उत्तर ऐंशी टक्के जे काही आजार होतात ठीक आहे आरोग्य जे लोकांचं बिघडतं ते जलप्रदूषणामुळे बिघडतं बरोबर भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त झालेलं आहे आता सिम्पल आहे आता वेळोवेळी आपल्याला ती चर्चा करायची नाही चला फास्ट उत्तर द्यायचं आहे एकदम फास्ट धूरमुक्त कोणतं झालं चला तर हिमाचल प्रदेश ठीक आहे यानंतर रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो तापमान व माती जल व माती वनस्पती व जल मानवी क्रिया व जैव घटक रासायनिक पर्यावरणामध्ये कशाकशाचा समावेश होतो आता बघा इथं जर आपण बघितलं तर हे सगळेच घटक जवळपास रासायनिक परव पर्यावरणामध्ये समाविष्ट होतात मग ए आणि बी उत्तरसुद्धा बरोबर असणारे फक्त बीसुद्धा बरोबर असेल किंवा सी आणि डीसुद्धा बरोबर असेल त्यामुळे आयोगाने याचं उत्तर आपल्याला यापैकी नाही दिलेलं आहे काय दिलेलं आहे आयोगाने उत्तर कॅन्स म्हणजे यापैकी नाही दिलेलं आहे याचं यानंतर पुढे जाऊया खालीलपैकी कोणते वर्ष हे हो? भारतातील पर्यावरणाशी संबंधित वैधानिक कारव कारवाईसाठी एक महत्त्वाची खून म्हणून मानलं जातं जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वयक समितीची स्थापना झाली होती बावन्वा प्रश्न आहे भारतातील पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्वाचं वर्ष कोणतं आहे जर आपण बघितलं मित्रांनो तर बघा एकोणीसशे बहात्तरला काय झाली होती तर मानव पर्यावरण संमेलन झालं होतं ठीक आहे आणि हे कुठं झालं होतं मानव पर्यावरण संमेलन तर हे स्वीडनमध्ये स्टॉक होम या ठिकाणी झालं होतं ठीक आहे तर इथं जर आपण बघितलं तर पर्यावरणाचं पहिली परिषद झाली होती आणि या परिषदेला उपस्थित राहिल्या होत्या इंदिरा गांधी आणि मग इंदिरा गांधी या परिषदेमध्ये जाऊन काय म्हणलं की गरिबी हे सगळ्यात मोठं प्रदूषण आहे कारण त्यावेळी गरिबी त्यांचा नारा खूप चर्चेमध्ये होता ठीक आहे आणि पर्यावरणाशी संबंधित पहिला अहवाल या संमेलनामध्ये प्रकाशित करण्यात आला होता ओनली वन अर्थ काय अहवाल प्रकाशित करण्यात आला होता ओनली वन अर्थ मग या संमेलनाचा इम्पॅक्ट काय झाला या पर्यावरणाच्या संमेलनाचा इम्पॅक्ट काय झाला मानव पर्यावरण संमेलनाचा इम्पॅक्ट काय झाला की भारतामध्ये एकोणीसशे बहात्तरलाच वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो पारित करण्यात आला भारतीय राज्यघटनेमध्ये कलम अठ्ठेचाळीस ए टाकण्यात आलं आणि तिथं काय टाकण्यात आलं तर तिथं कलम अठ्ठेचाळीस एमध्ये पर्यावरणाशी संबंधित एक मार्गदर्शक तत्व ॲड करण्यात आलं पर्यावरण आणि वन्यजीव यांचं रक्षण वगैरे ते कलम ॲड करण्यात आलं बघा तुम्ही त्यानंतर जर बघितलं तर एक मार्गदर्शक कर्तव्य सुद्धा ॲड करण्यात आलं कलम एक्कावन्न ए जी मध्ये ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जर बघितलं तर एकोणीसशे बहात्तरमध्ये यू एन ई पी ची युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना करण्यात आली भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुरू झाला जल प्रदूषण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये करण्यात आला आणि वायू प्रदूषण कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये करण्यात आला मग आपण जर बघितलं तर खालीलपैकी कोणते वर्ष भारतीय पर्यावरणाशी संबंधित वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाचं वर्ष म्हणून मानलं जातं तर ते एकोणीसशे बहात्तर आहे वन्यजीव कायदा सर्वप्रथम इथूनच करण्यात आला आणि हेच आपल्यासाठी एक महत्वाचं वर्ष आहे ठीक आहे एकोणीसशे बहात्तर जगासाठी सुद्धा एकोणीसशे बहात्तर भारतासाठी सुद्धा एकोणीशे बहात्तर पाच जून एकोणीसशे बहात्तर ला मानव पर्यावरण संमेलन झालं होतं त्यानंतर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बाबत खालील विधानांचा विचार करा तिची स्थापना ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून एकोणीसशे सहा मध्ये करण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून तिची पुनर्स्थापना करण्यात आली ती उत्तराखंडमधील देहरादून या ठिकाणी आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा जो आहे तो देण्यात आला चला सांगा आता बघा घेऊया आपण पॉसिबल झालं तर करंटचं लेक्चर इथं जर बघितलं त्रेपन्नवा क्वेश्चन जर बघितला तर या क्वेश्चनचं चला सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोच मग सी शुअर आन्सर करेक्ट तर इथं जर आपण बघितलं तर ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूलची स्थापना झालेली आहे ती एकोणवीसशे एकोणवीसशे सहामध्ये नाही अठराशे अठ्याहत्तरमध्ये झालेली आहे ठीक आहे ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल मग आता याच जे नाव आहे ते एकोणीसशे सहा मध्ये चेंज करण्यात आलं होतं था। एकोणीसशे सहा मध्ये त्याचं नाव चेंज करण्यात आलं होतं था। त्याची पुनर्स्थापना करण्यात आली होती नाव काय चेंज केलं होतं तर ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून पहिले जे नाव होतं त्याला आता एम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून करण्यात आलं होतं एकोणीसशे सहामध्ये त्यामुळे ए सुद्धा चुकी आणि बी सुद्धा चुकी ती उत्तराखंडमधील देहरादून या ठिकाणी आहे आणि तिला एकोणीसशे मध्ये अभिमत कॉलेजचा दर्जा देण्यात आलेला आहे तर सी आणि डी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे यानंतर तुम्हाला पर्यावरणाशी संबंधित कायदे आणि त्यांचे वर्ष यांच्या जोड्या जुळवायच्या आहे चला सांगा पर्यावरण संरक्षण कायदा पर्यावरण स्नेही किनारपट्टी योजना जैव औषधी कचऱ्या संबंधित कायदे आणि नगरपालिका घनकचरा नियोजन कायदा आणि आता तुम्हाला याच्या जोड्या जुळवायच्या आहे का तर इथं जर आपण बघितलं तर पर्यावरणाशी संबंधित कायदा कधी करण्यात आला तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये करण्यात आलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं पर्यावरण स्नेही किनारपट्टी योजना एकोणीसशे एक्क्याण्णवची आहे त्यानंतर जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे जैव औषधी कचरा जो असतो मेडिकल वेस्टेज जे काही कचरा असतो तर त्याशी संबंधित जो कायदा करण्यात आलेला आहे मित्रांनो तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आणि नगरपालिका घनकचरा नियोजन कायदा जो आहे तो साल दोन हजार साली करण्यात आलेला आहे हे त्यांचे वर्ष आहे तुम्हाला मेन लक्षात ठेवायचं पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे पुढे जाऊया पुढील प्रश्न पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले ते क्रम सांगा सिंह प्रकल्प व्याघ्र प्रकल्प तर प्रोजेक्ट टायगर कधी सुरू करण्यात आला तर प्रोजेक्ट टायगर जो आहे तो सतराशे एकोणविशे त्र्याहत्तरपासून सॉरी सतराशे म्हटलं मी एकोणविशे त्र्याहत्तरपासून सुरू करण्यात आला जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानापासून प्रोजेक्ट टायगर जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे प्रोजेक्ट टायगर त्यानंतर जर बघितलं तर टायगर मॅन म्हणून कैलास सांखला यांना ओळखलं जातं आणि आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्रामध्ये पेंच ताडोबा नवेगाव नागझिरा मेळघाट भोर सह्याद्री हे काय आहे तर हे महाराष्ट्रातील टायगर रिझर्व आहे ठीक आहे जे काही महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे हे आपल्याला सहा बघायला मिळतात भारतात भारतातील सर्वात मोठा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तो नागार्जुन सागर श्रीशैलम हा व्याघ्र प्रकल्प आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे सर्वात उंचीवरील नामदफा टायगर रिझर्व आहे आणि सगळ्यात दक्षिणेकडील मुंडनभुराई हा तमिळनाडूमधील व्याघ्र प्रकल्प आहे आणि आपण जर बघितलं तर यम स्ट्रिप्स नावाचा एक उपक्रम जो आहे तो वाघांशी संबंधित सुरू करण्यात आला होता त्यानंतर प्रोजेक्ट लायन जो आहे मित्रांनो तो एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे कधी एकोणीसशे बहात्तरमध्ये प्रोजेक्ट लायन सुरू करण्यात आलेला आहे गुजरातमधील गीर जे अभ अभयारण्य आहे तिथून हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे आता आपण जर बघितलं दोन वीसच्या जनगणनेनुसार सहाशे चौऱ्याहत्तर सिंह आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात त्यानंतर तुम्हाला आता इथं प्रोजेक्ट जो काही एलिफंट आहे सगळेच प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगतो प्रोजेक्ट एलिफंट जो आहे तर तो एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झारखंडमधील सिंहभूमी या जिल्ह्यामधून सुरू करण्यात आला हस्तीदंत जो असतो तर त्यासाठी हत्तींना मारण्यात येतं त्यामध्ये हस्तीदंतामध्ये आयुवारी नावाचा एक घटक असतो त्यामुळे हत्तींना मारण्यात येतं आणि या हत्तींना वाचवण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रोजेक्ट एलिफंट सुरू करण्यात आला जागतिक लेवलवर माईक नावाचा एक कार्यक्रम हत्तीविषयी आहे जसं की वाघ आणि विषय यम स्ट्रिप्स नावाचा कार्यक्रम आहे तसं हत्तींशी संबंधित माईक नावाचा कार्यक्रम आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सगळ्यात जास्त आपल्याला हत्ती जी आहे ते आसाममध्ये बघायला मिळतात जवळपास भारतामध्ये पंचवीस हजार हत्ती आहे जगाच्या पन्नास टक्के भारतामध्येच आहे हत्तीला नॅशनल हेरिटेज अॅनिमल म्हटलं जातं आणि आपण जर बघितलं तर केरळ कर्नाटक आणि झारखंड के के जेड हे लक्षात ठेवा या राज्यांचा राज्यप्राणी हा हत्ती आहे त्यानंतर कस्तुरी हरिण प्रकल्प एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये सुरू करण्यात आलेला आहे कस्तुरी जी असतं कस्तुरी सुगंधी पदार्थ हा नर मृगामध्ये असतो जो नर असतो त्यामध्ये असतं आणि याला मारलं जातं त्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी जर आपण बघितलं तर कस्तुरी हरिण प्रकल्प सुरू करण्यात आला मेन आपल्याला कस्तुरी हरिण केदारनाथ बद्रीनाथ आणि शिकारी देवी या ठिकाणी बघायला मिळतं केदारनाथ बद्रीनाथ उत्तराखंड आणि शिकारी देवी हे ठिकाण हिमाचल प्रदेशमध्ये आहे त्यानंतर लाल पांडा प्रोजेक्ट जो आहे रेड पांडा प्रोजेक्ट तर रेड पांडा जो आहे तर तो कुठे आढळतो तर दीड हजार ते चार हजार मीटर हाईट जी असते तिच्यावरच आपल्याला रेड पांडा आढळताना दिसतो आणि हा जो प्रकल्प आहे हा एकोणीसशे शहाण्णव मध्ये अरुणाचल प्रदेश सिक्कीम आसाम या ठिकाणी सुरू करण्यात आला होता रेड पांडाला कॅट बियर म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे त्यानंतर ग्रेट इंडियन बस्तड प्रोजेक्ट जो आहे माळढोप पक्षी विषयी जो काही प्रोजेक्ट आहे त्यांना वाचवण्यासाठी हा राजस्थानमधील केवलादेव ना राष्ट्रीय उद्यानापासून सुरू करण्यात आला होता त्यानंतर शांगाई नावाचा हरण आहे त्याला वाचवण्यासाठी एक प्रोजेक्ट एकोणीसशे मध्ये सुरू करण्यात आला होता केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यानापासून ठीक आहे या या उद्यानामध्ये एक फुंबडी नावाचं गवत आहे आणि हे या हरणाला खूप आवडतं हा आणि केबुल लामजाव हे तरंगणारं राष्ट्रीय उद्यान आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जे काही कासव असतात ऑलिव्ह रिडले प्रकारचे जे कासव असतात वीस नाखा असलेले कासव असतात त्यांना वाचवण्यासाठी ऑलिव्ह रिडले नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हा जो प्रोजेक्ट आहे भितर कनिका नावाचा राष्ट्रीय उद्यान आहे तिथून सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे यानंतर जर पुढे आलो तर मगर संवर्धन प्रकल्प जो आहे तो ओडिशामधील तिकरपाडा या ठिकाणापासून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये सुरू झालेला आहे मगर संवर्धन प्रकल्प ठीक आहे हे थी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रोजेक्ट हंगुल प्रोजेक्ट हंगुल नावाचं एक हरण आहे आणि या हरणीला वाचवण्यासाठी प्रोजेक्ट हंगुल जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे हंगुल जो आहे तो जम्मू काश्मीरचा काय आहे तर राज्य प्राणी आहे ठीक आहे आता केंद्रशासित प्रदेशाचा प्राणी आपल्याला मानता येईल त्यानंतर गेंडा प्रकल्प जो आहे तो एकोणवीसशे सत्त्याऐंशीचा आहे कधीचा आहे एकोणविशे सत्त्याऐंशीचा आहे मगर प्रकल्प लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याहत्तर सिंह प्रकल्प एकोणीसशे बहात्तर आणि व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याहत्तर आलं आपलं उत्तर ठीक आहे गिदड प्रकल्प कधी सुरू करण्यात आला तर गिदड प्रकल्प जो आहे आता बघ गेंड्याविषयी इन्फॉर्मेशन बघूया भारतामध्ये वीस हजार दोन हजार गेंडे आहे जगामध्ये पन्नास टक्के गेंडे फक्त भारतामध्येच आढळतात हे लक्षात ठेवा गेंड्यांसाठी जलक्षपारा नॅशनल पार्क जे पश्चिम बंगालमध्ये आहे काझीरंगा नॅशनल पार्क माणस नॅशनल पार्क हे दोन आसाममधील नॅशनल पार्क फेमस आहे त्यानंतर गिधड प्रकल्प जो आहे तर तो दोन हजार सोळा साली सुरू करण्यात आला होता हरियाणामधील पंचकुला या ठिकाणापासून त्यानंतर जर बघितलं तर गिधाडांचा मृत्यू डायक्लोफिनेक या गोष्टींमुळे होतो या औषधामुळे होतो हे औषध समजून घ्या एखाद्या वनस्पतीवर मारलं आणि ती वनस्पती जर एखाद्या प्राण्याने खाल्ली आणि तो प्राणी मेल्यानंतर गिधड त्याला खात असतं आणि मग गिधडांनी ते खाल्ल्यानंतर ते औषध त्याच्या शरीरामध्ये साचतं आणि त्यामुळे गिधडांचा मृत्यू होतो आणि त्याला वाचवण्यासाठी दोन हजार सोळामध्ये गिदडांसाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला ठीक आहे गिधडांसाठी एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आला त्यानंतर सेव कार्यक्रम कोणाशी संबंधित आहे तर हा गिदडांशी संबंधित आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आसाममधील धरम धरमपूर या ठिकाणी गिधाड प्रजनन प्रकल्प केंद्र आहे त्यानंतर गंगा डॉल्फिन प्रोजेक्ट जो आहे तोसुद्धा एकोणीसशे बहात्तरमध्ये जो काही वन्यजीव संरक्षण कायदा आहे तर त्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे बिहारमधील विक्रमशिला या ठिकाणी हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे तर आपण बरेचसे प्रोजेक्ट बघितलेले आहे आणि मी तुम्हाला काही तारखा का सांगितल्या सिंह प्रकल्प एकोणीसशे बहात्तर व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याहत्तर मगर पैदास प्रकल्प एकोणीसशे पंच्याहत्तर गेंडा संवर्धन प्रकल्प एकोणीसशे सत्याऐंशी अबकड उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे यानंतर पुढे जाऊया अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे आता पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे भारतातील पहिले पर्यावरणपूरक जैव इंधन युक्त विमान चेन्नई ते बेंगलुरू या दरम्यान उडाले ठीक आहे भारताने नुकतेच आपले जैव इंधन दोन हजार अठराचे चे राष्ट्रीय धोरण जाहीर केले आणि या धोरणानुसार दोन हजार तीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण करायचं आहे चला सांगा काय उत्तर बरोबर आहे चला बघा आपण जर इथं बघितलं भारतातील पहिलं बायोफिलवर उडणारं जे विमान आहे ते कुठून कुठे उडालं तर ते लक्षात ठेवायचं उत्तराखंड मधील डेहराडून डेहराडून पासून दिल्ली या ठिकाणी ते उडालं ठीक आहे तर या दोन दरम्यान हे पहिलं विमान उडालं त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला उत्तर मिळालं कोणतं विधान चुकीचं आहे तर पहिलंच विधान चुकीचं आहे ठीक आहे भारताने आपलं जैवविधन जैव इंधन विषयक पॉलिसी दोन हजार अठरामध्ये जाहीर केली होती त्यानुसार वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण जे आहे ते पेट्रोलमध्ये ॲड करायचं मी तुम्हाला एक पेट्रोलचं नाव सांगितलं होतं करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर ते सांगा तरी द पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे यानंतर पुढे बघा एकोणीसशे ब्याण्णवला रिओ दि जॅनेरो या ठिकाणी आयोजित परिषदेत जैवविविधतेशी संबंधित एक करार करण्यात आला तर त्या कराराची तारीख तुम्हाला विचारलेली आहे तो करार कोणत्या तारखेला अंमलात आला जैवविविधतेशी संबंधित एक करार करण्यात आला होता बायोडायव्हर्सिटीशी संबंधित तर त्या कराराची तारीख काय आहे हे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो जैवविविधतेशी संबंधित एक वसुंधरा परिषद भरली होती तर आपण जर बघितलं तर एकोणीसशे ब्याण्णवला रियो दि जानेरो या ठिकाणी ही परिषद भरली होती आणि बावीस मेला नैरोबी या ठिकाणी हा जो करार आहे हा करार बावीस मे एकोणीसशे ब्याण्णवला नैरोबी या ठिकाणी स्वीकारण्यात आला होता म्हणून बावीस मेला आंतरराष्ट्रीय जैवविधा दिवस म्हणून साजरा करण्यात येतं तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला मग आपण जर बघितलं तर बावीस मे कोणत्या तारखेला अंमलात आला तर ही तारीखच नाही बावीस मे एकोणीसशे ब्याण्णव आपल्याला उत्तर पाहिजे ठीक आहे बावीस मे एकोणीसशे ब्याण्णव तर आता हे उत्तर नाही आहे मग आता याविषयी अजून काही पुढं गोष्टी बघूया तर बावीस मे एकोणीसशे ब्याण्णव हे आपलं उत्तर असलं पाहिजे कारण हा दिवस जो आहे तो जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर हा पहिला जैवविधतेशी संबंधित करार होता तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सॉरी हा करार जो आहे हा बावीस मे एकोणीसशे ब्याण्णव ला आपण स्वीकारलेला आहे याची अंमलबजावणी जी आहे मित्रांनो तर कधीपासून झाली हे आपल्याला विचारलेलं आहे ती अम कोणत्या दिवशी अंमलात आला म्हणजे अंमलबजावणी कधी सुरू झाली तर अजून एक तारीख लक्षात ठेवा एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ठीक आहे तर हा जो करार आहे तो स्वीकारला बावीस मे एकोणीसशे ब्याण्णव म्हणून बावीस मेला आंतरराष्ट्रीय जयविधचा दिन म्हटलं जातं आणि एकोणतीस डिसेंबर ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे पुढील वर्षी ठीक आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव जी आहे या दिवशी या कराराची अंमलबजावणी झाली स्वीकार आणि अंमलबजावणीमध्ये फरक आहे ठीक आहे लागू कधीपासून झालं एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव तर हा एक पॉईंट आपण मिस केला होता आपल्याला स्वीकारला कधी त्यामुळे आपण ती तारीख शोधत होतो तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार रिओ अर्थ समिट अजेंडा एकवीस ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करायचं आश्वासन दिले सामाजिक व आर्थिक मोजमाप जसं की गरिबीचे निर्मूलन आणि अविनाशी शहर योजना हो महिला स्थानिक सरकार बिगर सरकारी संघटना यासारख्या महत्वाच्या घटकांचे सशक्तीकरण आणि साधनांचे जतन आणि व्यवस्थापन जसं की निर्वणीकरण थांबवणं तर रिओ अजेंडा एकवीस मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा सा समावेश होता बरोबर काळजीपूर्वक वाचायचं आहे रिओ अजेंडा एक जो होता जी रिओ परिषद भरवण्यात आली होती तर तिच्यामध्ये या सगळ्याच गोष्टींचा समावेश होता बघा सगळ्याच ए टू झेड वरीलपैकी सर्व यानंतर पुढील प्रश्न घेऊ घातक कचऱ्यासाठी हालचाली विकसित देशांमधून बघा घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसल अधिवेशन डेल डॅश ते डेल डॅश अ मध्ये डायडॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करण्यात आल्या तर कोणत्या वर्षी आणि कोणत्या देशामध्ये सह्या करण्यात आल्या बेसल अधिवेशन कशाशी संबंधित घातक कचऱ्याच्या हालचालीशी संबंधित बघायचे तारखेचे प्रश्न आहे जर येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सोडून दिलं तरी चालेल बरोबर तरी तर जर आपण बघितलं त्याचं उत्तर काय म्हणजे आता डायरेक्ट जे स्ट्रेट फॉरवर्ड तारखाचे प्रश्न त्याचे दे डायरेक्ट उत्तर सांगतो घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये हे काय केलं जातं अमेरिकेसारखे विकसित देश घातक कचरा दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सपोर्ट करतात आणि तिथे त्याची बिल्ली वटलावा असं सांगतात तर याविषयी एक करार करण्यात आला या करारावर मार्च एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्वित्झर्लंड या ठिकाणी सह्या करण्यात आल्या होत्या ठीक आहे हे लक्षात ठेवा वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान किनारपट्टी प्रांत संबंधित राष्ट्रीय अभियान वात अभियान विंड मिशन आणि वातावरण बदल आणि आरोग्य अभियान मिशन ऑन क्लायमेट चेंज अँड हेल्थ चेंज बघा राष्ट्रीय कृती नियोजन जे आहे म्हणजे तुम्ही वातावरणाशी संबंधित काय ऍक्ट करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे यासंबंधी आपल्याला काही शिफारसी करण्यात आलेल्या आहे तर त्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे तर टाका उपरदारापासून ऊर्जा निर्माण करा याचा समावेश आहे त्यानंतर जे किनारपट्टी संबंधित जे काही तिथं जे कचऱ्याचं व्यवस्थापन आहे त्या संबंधित आपल्याला काही शिफारस करण्यात आलेल्या आहे विंड मिशनशी संबंधित काही शिफारसी करण्यात आलेल्या आहे आणि वातावरण बदल आणि आरोग्य अभियान याशी संबंधित काही सूचना करण्यात आलेल्या आहे याचं उत्तर काय असणार आहे तर वरीलपैकी सर्व असणार आहे ठीक आहे तर यापैकी सर्वच्या सर्व या शिफारसी केलेल्या आहेत आणि आजच्या लेक्चरचा एक शेवटचा प्रश्न म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम आता ग्रीन डॉट कार्यक्रम काय तर समजून घ्या तुम्ही फ्लिपकार्टमधून एक काहीतरी मागवलं ठीक आहे आणि त्यांनी तुम्हाला काय दिली एक पिशवी दिली ठीक आहे पिशवी दिली तर त्या पिशवीचा आता तुम्ही ती फेकून दिली ती कुठे गेली कचऱ्यामध्ये गेली तर त्या कचऱ्यामधील पिशवीपासून परत तिचा पुनर्वापर करून परत काय कार्य केल्या जातील पिशव्या तयार केल्या जातील किंवा जे काही पुष्ट असतो त्या पुष्ट्याचे जे काही बॉक्स असतात ते बॉक्स फेकून दिले तर त्या बॉक्सपासून अजून नवीन काय केले जातील बॉक्स तयार केले जातील आणि त्याचा पुनर्वापर होईल तर यासाठी ग्रीन डॉट नावाचा एक कार्यक्रम सुरू करण्यात आला तो कुठे सुरू झाला हे तुम्हाला सांगायचे ग्रीन डॉट नावाचा एक कार्यक्रम सुरू झाला तो कुठे सुरू झाला औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम कुठे सुरू झाला तर याशी संबंधित सुद्धा हा कार्यक्रम आहे आणि औद्योगिक प्रदूषित पाण्याचा म्हणजे आपण जर बघितलं तर याचा मेन मोटिव्ह काय पुनर्वापर पुनर्वापर जसं की मी तुम्हाला पिशवी सांगितलं त्यानंतर जे बॉक्स सांगितले त्यानंतर प्रदूषित पाणी सांगितलं तर याविषयी जो ग्रीन डॉट कार्यक्रम आहे तर तो जर्मनी या ठिकाणी सुरू झालेला होता पहिले सगळ्यात पहिले तर जर्मनी हे याचं उत्तर येणार आहे आणि अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे ठीक आहे आपण व्यवस्थित रित्या डिटेलमध्ये क्वेश्चनचं अनालिसिस घेतलेलं आहे जिथे फॅक्च्युअल डेटा होता ज्याची एकदम आता जसं की ग्रीन डॉट कार्यक्रम कुठे सुरू झाला तर त्याचं उत्तर डायरेक्ट जर्मनी आणि हे तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं आहे कारण पी वाय क्यू रिपीट झाला तर आपल्याला आपले दोन मार्क मिळवायचे आहे ते चुकून द्यायचे नाही अशा प्रकारे पर्यावरण हा विषय आपला संपलेला आहे आपण सर्व जे सर्व आतापर्यंत आलेले जे काही सिक्स्टी टू पी वाय क्यूज आहेत ते व्यवस्थितरित्या कवर केलेले आहे आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असतील गोष्टी आवडल्या असतील ठीक आहे सगळं व्यवस्थित कळलं असेल आता फक्त आपला एकच विषय राहिला फिजिक्स ठीक आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जमलं तर करंट अफेअर्सचे लेक्चरसुद्धा घेऊ आणि काही इम्पॉर्टंट लेक्चर घेण्याचा सुद्धा माझा तुम विचार आहे तर त्यासुद्धा गोष्टी आपण घेऊया वेलकम सर्वांना वेलकम परत एकदा बघा परत एकदा रिवाईज करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होईल ठीक आहे चलो बाय बाय एवरीवन वन भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरसुद्धा असत असेल आणि चार तारखेच्या परीक्षेसाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक सी सेटबद्दल आपण एक लेक्चर घेऊया कसा प्रकारे पॅसेज सोडवायचे कशा नाही नेमकं काय ॲप्रोच असला पाहिजे काय नाही ठीक आहे तर चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये